नमस्कार. वाचता वाचता आणि मराठी सृष्टी .com यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद या नवीन मालिकेमध्ये मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बघा किती छान योगायोग जुळून आलेला आहे की संवाद ही मालिका गुरु पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर सुरू होते. आणि मला वाटतं की आयुष्यामध्ये मग ती वाट आयुष्याची खळग्यांची असो किंवा छान फुलांनी पांघरलेली असो, पण तिथे आपल्याला प्रत्येक स्थानावर पावलो पावली गुरु हा भेटत असतो आणि आपल्या मागे गुरु हे नेहमीच असतात आपल्याला पाठिंबा द्यायला, आपण पडलो तर आपल्याला सावरायला आणि आपल्याला पुढे चालत राहायला. हा गुरु अजून एका रूपात सुद्धा मला भेटतो असं वाटतं आणि तो म्हणजे अगदी लहानपणापासून पुस्तक या रूपामध्ये गुरु आपल्याला भेटत असतो. आणि या गुरुची खऱ्या अर्थाने जर पूजा करायची असेल तर मग ती पूजा वाचनाच्या आवडीतून निर्माण व्हावी असं आम्हाला प्रत्येकालाच वाटतं. आणि म्हणून वाचन हा छंद असावा, वाचन ही आवड असावी, त्याहून जास्त वाचन ही रोजची सवय असावी. मग हा गुरु पुस्तक रूपाने कसा भेटतो? तर पुस्तक रूपाने हा गुरु भेटताना त्यातले काही चांगले विचार आपल्याला आत्मसात करायला लावतो, आकलन करायला लावतो आणि आपल्याला त्या विचारांवर जास्त दृढ असा विचार करायला लावतो. असंच एक पुस्तक वाचनात आलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्याच प्रेक्षकांनी या पुस्तकाचं वाचन आवर्जून करावं. हे पुस्तक म्हणजे घातसूत्र. आयुष्यातल्या अशा अनेक घटनांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा एक वेगळा आविष्कार म्हणजे घातसूत्र. या पुस्तकाविषयी आणि खुद्द त्या पुस्तकाच्या लेखकांबरोबर आपल्याला चर्चा करायची आहे, पण त्यापूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर संजय देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद धनश्री. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मी सर्व श्रोत्यांना आणि सर्व सहभागी झालेल्या आपल्या सहकाऱ्यांना अगदी हृदयपूर्वक शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला शिकण्यासारखं जे असतं तसंच प्रत्येक पुस्तकातून आपल्याला शिकण्यासारखं असतं. हे जे सुतोवाच तू केलंस ते मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. आज योगायोग असा आहे की गुरुपौर्णिमा आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्व जगामध्ये आत्ता या क्षणाला चंद्रग्रहण चालू आहे, परंतु ग्रहणामध्ये सुद्धा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो एक मार्ग दिसत असतो त्याचबरोबर आणि त्याचप्रमाणे या सगळ्या ग्रहणाच्या कालावधीमध्ये घातसूत्र या पुस्तकाच्या निमित्ताने आपण वाचकांशी मुलाखतीच्या द्वारे जो संवाद साधणार आहोत त्या संवादातून एक नवीन जगाची ओळख आपल्याला पटणार आहे आणि ती प्रेरणा या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून मला हा कालावधी सुद्धा तेवढाच महत्वाचा वाटतो. विषय आपल्या या आजच्या मुलाखतीचा आहे आणि त्या निमित्ताने मला अध्यक्षपद भूषवण्याची जी संधी आपण सर्वांनी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. दीपकला ओळखून काही फार महिने झालेत असं माझं म्हणणं नाही, परंतु दीपक हे असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की जो ज्यांना ज्यांना भेटतो तो पहिल्या भेटीतच त्यांना आपलंसं करतो. आणि किंबहुना माझाही स्वभाव एक जगन मित्र कसं बनता येईल अशा प्रकारचा असल्यामुळे अगदी लहानपणापासून मी ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आलो त्यांच्याशी सलग आणि सतत संपर्क ठेवत राहिलो. आणि आज माझी ज्ञानगंगा किंवा आपला जो अनुभव आहे तो या सगळ्या गोष्टींमुळे समृद्ध झाला आहे असं मला वाटतं. आणि दीपकचं एक वैशिष्ट्य दुसरं असं आहे की ज्याला मी ओळखत नव्हतो, ज्याच्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं, आणि एके दिवशी माझ्या मित्रांनी फोन केला की अरे दीपक करंजीकरांना ओळखतोस का? मी म्हटलं अरे नाही ओळखत. तो म्हणाले त्यांचं एक पुस्तक माझ्या हल्ली वाचनात आलंय आणि मी ते सध्या सतत वाचतो आहे आणि सारखं सारखं वाचतो. म्हटलं अरे असं काय आहे त्या पुस्तकात? तो म्हणाला तू वाच. आणि मग ते पुस्तक मी घेऊन वाचलं आणि त्यानंतर असं वाटलं की या व्यक्तीला आपल्याला भेटलं पाहिजे, कारण त्या पुस्तकाच्या मांडणीमध्ये आणि त्या पुस्तकाच्या जडणघडणीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रवास केला असेल, जो अभ्यास केला असेल, तो अतिशय थक्क करणारा असा. आणि मग जेव्हा त्यांची भेट झाली त्या भेटीमध्ये आम्ही सलग 4 तास
तो बोलत होता आणि आम्ही 5-6 जण ऐकत होतो, अशा प्रकारचा तो संवाद तो आपल्याला एकतर्फी वाटू शकेल, पण आम्ही जे काही भरभरून त्याच्या संवादातनं मिळवलं ते मला असं वाटतं आज आपल्या श्रोत्यांना मिळणार आहे. आणि ही संकल्पना ज्यांनी मांडली ते माझे अतिशय जवळचे मित्र डॉक्टर नितीन आरेकर, किंवा त्यांच्यामुळेच मला असं वाटतं मला ही संधी आपल्याशी बोलण्याची मिळते आहे. आणि त्यांचे मनपूर्वक आभार, आणि मी नितीनला विनंती करतो की या संकल्पनेबद्दल थोडस आपल्या श्रोत्यांना तू विदित करावंस. नितीन सर नमस्कार, आणि सर्व श्रोत्यांना, वास्तवाच्या आणि वेगवेगळ्या वाचक समूहांच्या श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आहे आणि मुंबई विद्यापीठाचे परात्पर गुरु म्हणून स्थान भूषणारे संजय देशमुख यांनी बॅटन माझ्याकडे दिलेला आहे. सर मनापासून धन्यवाद. वाचता वाचताचा आमचा जो वाचक समूह आहे व्हॉट्सअपवरचा, त्या समूहामध्ये संतोष पाठरे आमच्या स्नेहाने एक पोस्ट टाकली घातसूत्रबद्दल, आणि त्याच्यावरती बरीच आमच्यात चर्चा सुरू झाली, त्याच्यावरती बऱ्याच कमेंट्स आल्या. आणि नंतर मग आमच्या लक्षामध्ये आलं की वाचता वाचता हा जो व्हॉट्सअप समूह आहे, चिन्हच्या सतीश नाईक यांनी सुरू केलेला हा समूह, तर या समूहातल्या सदस्यांना वाचनाबद्दल उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर लेखकाला समजून घेण्याची सुद्धा उत्सुकता आहे. घातसूत्र हे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. डॉक्टर संजय देशमुख आणि दीपक करंजेकर या दोघांनी पूर्वी चर्चा केली होती आणि एक त्यांच्या संवादाची पुस्तिका होती, त्या पुस्तिकेच्या संदर्भात थोडस काही लिहिण्याची मला संधी मिळाली होती. तेव्हापासून ते पुस्तक 870 पानांचं पुस्तक वाचेपर्यंत माझ्या मनामध्ये त्या पुस्तकाच्या बद्दल आणि त्या लेखकाच्या बद्दल उत्सुकता होती. तशीच उत्सुकता अनेक वाचकांच्या मनामध्ये असेल, आणि आज ज्यांनी ते वाचलं नसेल आणि आजचा कार्यक्रम ऐकतोय त्यांच्या मनामध्ये ती उत्सुकता निर्माण होईल आणि ते वाचले. आणि म्हणून आम्ही सतीश नाईक यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि मराठी सृष्टी .com चे निनाद प्रधान यांच्या सहकार्याने आज आम्ही तुमच्या समोर लाईव्ह येतो. हा एकच कार्यक्रम नसणार आहे, याच्यानंतर आपण 11 कार्यक्रम करणार आहोत, म्हणजे एक वर्षभर चालणारी संवादाची मालिका आहे. या संवादाची जी अक्षरं आहेत ना, ती अक्षरं विख्यात सुलेखनकार आणि चित्रकार सतीश भावसार यांनी तयार केलेली आहे. या सगळ्या 12 सूत्रांना बांधून ठेवणारे आमचे धनश्री दामले आणि मराठी सृष्टी .com चे जे संगीत तंत्रज्ञ टीम आहे, जशी पूजा आहे, तिचे पती आहेत सप्तेश, आणि या सगळ्याच्या मागे असणारे निनाद प्रधान, आपण सगळे मिळून पुढील वर्षभर सतत दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी 10:30 ते 12, दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी सकाळी 10:30 ते 12 आपण लेखकाला भेटणार आहोत. आज आपली भेट होणार आहे दीपक करंजीकर यांच्याशी. पण दीपक करंजीकर यांच्या या भेटीनंतर 2 ऑगस्ट 2020 रोजी आपण भेटणार आहोत रंगनाथ पठारे. पुढचं सूत्रवाच आत्ताच करून ठेवले, पण आता ही सगळी मुलाखत पुढे नेण्यासाठी मी संतोष पाठारे यांना निमंत्रण देणार आहे. संतोष पाठारे हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, खरं मी त्याचा उल्लेख डॉक्टर संतोष पाठारे असं करायला हवा. संतोष आणि मी हे अतिशय जवळचे मित्र गेले 3 दशकांचे आहोत. प्रभात चित्र मंडळाच्या चळवळीचे ते अध्वर्यू आहेत, तिचे सचिव म्हणून कार्य बघतात, ते रूपवाणीचे संपादक आहेत, आणि सगळ्यात महत्वाची एक वेगळीच गोष्ट त्यांची म्हणजे ते रसायनशास्त्र या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. म्हणजे एकाच वेळेला अनेकांगी पसारा असलेला हा माणूस प्रसार माध्यमांमध्येही काम करतो, तो चित्रकलेच्या माध्यमात काम करतो, चित्रपटांच्या माध्यमात काम करतो, म्हणजे विज्ञान आणि कला यांचं संयोजत्व तुम्हाला संतोषमध्ये दिसेल. आणि त्याच्यानंतर बोलणार आहेत धनंजय गांगल, ही एक अद्भुत व्यक्ती आहे. IIT मधनं बीटेक केलं, IIT एम टेक केलं आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांची एमटेक आणि ती पदवी आहे. त्यांच्या स्वतःची अश्वमेध इन्फोटेक या नावाची एक कंपनी आहे आणि ग्रंथाली वाचक चळवळीचे ते अध्वर्यू आहे. आता अधिक वेळ न घालवता मी आदरपूर्वक निमंत्रण देतो माझा मित्र डॉक्टर संतोष पाठारे याला, तो त्याचे विचार घातसूत्राच्या निमित्ताने मांडला. संतोष नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. ग्रंथालीने प्रकाशित केलेलं दीपक करंजीकर यांचं घातसूत्र हे 860 पानी पुस्तक गेल्या काही शतकांमधील जगाच्या व राजकीय घडामोडींमागील अर्थकारण आणि त्यात गुंतलेल्या अदृश्य माफियांच्या कुटील कारस्थानांचा लेखाजोखा मांडणारं मराठी साहित्य विश्वातलं एक दुर्मिळ व महत्वाचं पुस्तक आहे असं मला वाटतं. मी एक सर्वसामान्य वाचक म्हणून या पुस्तकाची, ज्याला शोधग्रंथ म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल, त्याची मला भावलेली वैशिष्ट्य
आणि या शोधग्रंथाने मला नेमकं काय दिलं याबद्दल बोलणार आहे. खरं तर अर्थशास्त्र हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय नाही. बँकेचं व्यवस्थापन, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असे शब्द ऐकून आजही अनेकांना बुजल्यासारखं होतं. त्यापैकीच मी एक आहे. इतिहास, भूगोल, समाजकारण आणि त्यातील व्यवस्थांमध्ये गुंतलेली आणि त्याचा अपरिहार्य भाग असलेली जी माणसं आहेत हे सगळं मला व्यक्तिशः आवडू लागलं ते जागतिक सिनेमांमुळे. मात्र या चित्रपटातून मांडलेल्या वास्तवाच्या मागे दडलेल्या आणि कधीही उजेडात न आलेल्या अनेक कहाण्यांच्या जे हे आहेत दस्तावेज ते मला घातसूत्रमुळे कळले. घातसूत्राची मांडणी दीपक करंजीकरांनी घटनाक्रम, सूत्रधार आणि संरचना अशा तीन विभागात केलेली आहे. घटनाक्रम विभागात असलेल्या एकूण 23 प्रकरणातून जगभरात घडलेल्या घातपाताच्या घटना, पहिले व दुसरे महायुद्ध, बोल्शेविक क्रांती, अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दी आणि त्यांचे कारनामे, मध्य पूर्वेत तेलामुळे खेळलं गेलेलं राजकारण, दहशतवादाचा उगम आणि ईस्ट इंडिया कंपनीने भारताची केलेली लूट, या सगळ्यांचा सविस्तर त्यांनी समाचार घेतलेला आहे. जेम्स कॅमेरून या दिग्दर्शकाने 15 एप्रिल 1912 पहाटे टायटॅनिक बोट बुडाली त्याआधीच काही दिवसांमध्ये त्या बोटीवर रंगलेल्या एका कपोल कल्पित प्रेम कहाणी त्याच्या लोकप्रिय चित्रपटात म्हणजे टायटॅनिक मध्ये आपण दाखवली होती. दीपक करंजीकर मात्र टायटॅनिक बोट बुडण्यामागे असलेल्या घातपाती शक्तींचं अत्यंत उत्कंठावर्धक चित्र घातसूत्र मध्ये उभं करतात. या बोटी बरोबरच अमेरिकेतील फेडरल बँकेच्या स्थापनेला विरोध करणाऱ्या बेंजामिन गुगेनहम, इसिडोर स्टोउस, जॉन जेकब ऍस्टर या धनाढ्य उद्योगपतींना सुद्धा जलसमाधी मिळाली होती. या घातपाताचे सूत्रधार, त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आणि त्या प्राप्त करण्यासाठी त्यांनी रचलेले जे कपट कारस्थान आहे ते सांगून दीपक करंजीकर घातसूत्राची सुरुवात करतात. अनेक घटना व त्यात गुंतलेल्या व्यक्तींची इत्यंभूत माहिती सांगण्याची त्यांची ओघवती शैली आपल्याला गुंगवून ठेवते. जगाचे अर्थकारण आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या अर्थमाफियांनी सुरू केलेलं हे घातपाताचं सत्र अमेरिकेतील टीन टॉवरवर झालेल्या हल्ल्यापर्यंत येत. 9/11 मागील कपट करणीतीचा शोध घेऊ पाहणाऱ्या पत्रकार विचारवंतांच्या झालेल्या हत्या आणि त्यात गुंतलेल्या गुप्तहेर संघटना या सगळ्यांबद्दल सविस्तर सांगत दीपक करंजीकर आपल्याला कल्पने पलीकडच्या प्रदेशात घेऊन जातात. या सर्व घटनांमागे असलेलं अर्थकारण आणि त्यात सामान्य माणसाची होणारी फसवणूक स्पष्ट करताना त्यांनी लुईस यांनी सांगितलेली एक बुडीत कर्जाच्या पद्धतीची संक्षिप्त कहाणी अतिशय रोचक आहे. या कथेतील हॅरी आणि सॅम यासारख्या कष्टाळू माणसांचे अर्थव्यवहाराबद्दलचे अज्ञान, दुर्लक्ष आणि त्यांच्या साधेपणा हा ऑलिव्हर सारख्या बँकरच्या फायद्याचा विषय ठरतो. घातसूत्र असं अर्थकारण आपल्या ताब्यात ठेवून पर्यायाने अमेरिकेसारख्या महासत्तेला ताब्यात ठेवू पाहणाऱ्या जेपी मॉर्गन, रॉथशिल्ड, रॉकफेलर आणि वॉर्बर्ग्स ही घराणी आणि कुन लोएब सारख्या कंपन्यांची जन्मकुंडलीच आपल्या समोर मांडते. सूत्रधार या विभागात या घराण्यांच्या या पुरुषांच्या मूळ पुरुषांच्या कारकिर्दीपासून त्या घराण्यातील वंशजांनी योजनाबद्ध रीतीने केलेले अर्थव्यवहार करंजीकरांनी अगदी उघड केलेले आहेत. संरचना या तिसऱ्या विभागात CIA सारख्या अमानवी चेहरा आणि त्याची पार्श्वविकृत्ते किंवा मोसाद थंड रक्ताची अराजकी संरचना या प्रकरणातून या संस्थांची कार्यपद्धती आणि त्यांनी जगभरात केलेल्या विध्वंस याची हादरवून टाकेल अशी मांडणी केलेली आहे. खरं तर प्रसार माध्यम आणि अमेरिकन चित्रपट यामधून या संस्थातील कर्मचारी, गुप्तहेर यांनी पाहिलेल्या थरारक कथांपेक्षा सुद्धा विपरीत अशी माहिती या प्रकरणातून वाचकांना मिळते. एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर दहशतवादी असा शिक्का मारण्याची सवय लागलेल्या वाचकांना आर्थिक दहशतवाद पसरवणाऱ्या लोकांची ओळख करून देऊन त्या दृष्टीने घटनांचे अन्वयार्थ लावण्यासाठी घातसूत्र आपल्याला प्रवृत्त करत जातो. याच प्रकरणात दीपक करंजीकरांनी जागतिकीकरण या संकल्पनेचा केलेला उहापोह देखील खूप महत्वाचा आहे. जगात नांदणाऱ्या बहुविध संस्कृतीचं सामायिकीकरण करून त्याला जागतिकीकरण म्हणणाऱ्या वृत्तीला आणि कृतीला सुद्धा लेखकाचा विरोध आहे. तर्काच्या कसोटी वापरून
जगाच्या पटलावर घडलेल्या घटनांचे अन्वय अर्थ लावणाऱ्या घातसूत्राला ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी लिहिलेली प्रस्तावना सुद्धा तितकीच अभ्यासपूर्ण आहे. जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांच्या पार्श्वभूमीवर भारताचे आणि त्यातील नागरिक म्हणून आपलं काय स्थान आहे हा प्रश्न घातसूत्र उपस्थित करत. या प्रश्नांची उत्तरे करंजीकरांच्या लेखनातून लवकरच मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. त्यांनी भय आणि भूक यांच्या लालसा टाळून ठाम भूमिका घेणाऱ्या पांथस्थांना हे पुस्तक अर्पण केले. या पांथस्थांपैकी आपण एक व्हावं हा आशावाद घातसूत्र मनामध्ये निर्माण करत आणि दीपक करंजीकर यांचं यासाठी खरंच अभिनंदन करायला हवं. वाचता वाचताचा जो समूह ग्रुप आहे तो आणि मराठी सृष्टी .com यांचं देखील मी या निमित्ताने आभार मानतो. संजय देशमुख सरांचे आभार मानतो मला ही संधी दिली. घातसूत्राची अधिक वैशिष्ट्यपूर्ण आढावा घेण्यासाठी माझे मित्र धनंजय गांगल आपल्या बरोबर आहेत. मी माझी सूत्र धनंजय गांगल यांच्याकडे. त्याआधी मला वाटतं की काही तांत्रिक कारणामुळे श्री धनंजय गांगल इथे आता उपस्थित नाहीयेत, तर ते कनेक्ट झाल्यावर नक्कीच त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. पण मी आता मुलाखतीला सुरुवात करायची आहे. पण जसं संतोषजींनी सांगितलं की मला वाटतं घातसूत्राचा एक सारांश जो आहे तो संतोषजींनी आता आमच्या समोर उलगडलेला आहे. आयुष्याच्या पटलावर खर तर आपण अनेक विचारांचे बुद्धिबळ खेळत असतो. त्यामध्ये कधी आपण राजा होतो, कधी वजीर होतो, पण आपल्याला नेमकं कळत नाही की आपल्या वर कोणाचा हात आहे आणि ह्या सगळ्या पृथ्वीच्या पटलावर नेमकं काय चाललेलं आहे. म्हणजे आपण फक्त पाहुल्या तर नाही ना, तर असा एक प्रश्न मनामध्ये येतो. आणि म्हणून नाव जरी घातसूत्र असं असलं तरी आजचा विषय आणि आजची चर्चा अजिबात घातक नसणारे वाचकांसाठी उलट ती विचारांची आणि ज्ञानाची पर्वणी असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मला मुलाखतीला सुरुवात करायची आहे. अर्थातच आपल्या बरोबर अर्थतज्ञ म्हणू, त्यांना शिक्षण तज्ञ म्हणू, लेखक म्हणू की कलाकार म्हणू, असे प्रख्यात लेखक घातसूत्रकार असं म्हणून मी त्यांना दीपक करंजीकर आता माझ्या बरोबर उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय आज. सगळ्यात आधी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्या श्रोत्यांनाही गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. खूप छान. पण त्याआधी मला तर सुरुवात करायची आहे मुलाखतीला. पण आपल्या बरोबर प्राध्यापक डॉक्टर संजय देशमुख आहेत. आणि कधी कधी काय असतं ना की काही गोष्टी या मित्रत्वाच्या नात्याने जास्त उलगडल्या जातात. म्हणजे मुलाखत ही पुढे रंगवायची जबाबदारी जरी माझी असली तरी एक मित्र म्हणून तुम्हाला बोलता करण्याची जबाबदारी मला वाटतं आता संजयजींची आहे. संजय सर, मी तुम्हाला विनंती करते थोडस आपल्या मित्राला तुम्ही बोलता केलं तर आपण ह्या मुलाखतीची रंगत पुढे अजून वाढवू शकतो. धन्यवाद धनश्री. मला असं वाटतं की आत्ताच्या या सगळ्या प्रस्तावनेनंतर आणि या कार्यक्रमाच्या एकंदर रूपरेषेनंतर मी काही फार बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाहीये. कारण आपल्या सगळ्या श्रोत्यांची उत्सुकता आणि माझी सुद्धा उत्सुकता खूप ताणली गेलेली आहे. तथापि मगाशी माझ्या सुरुवातीच्या कथनामध्ये जसं मी म्हटलं की दीपकची पहिली भेट, पहिली ओळख आणि त्यानंतर जी जवळीक पहिल्याच भेटीमध्ये निर्माण झाली ती दिवसेंदिवस घट्ट होत चाललेली आहे. त्यांनी निर्माण केलेला हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ खरं तर मला असं वाटतंय आपल्या पूर्ण देशासाठीच नव्हे तर जगासाठी पथदर्शक ठरेल यात मला स्वतःला शंका नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे अमेरिकेतलं गेल्या वर्षी अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या निमित्ताने ग्रंथालीला असं वाटलं ज्यांनी दीपकचा हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे त्यांना असं वाटलं की दीपकची एक छोटीशी मुलाखत या निमित्ताने आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अमेरिकेतील मराठी जनांना पाहायला किंवा वाचायला मिळावी. आणि त्यांनी मला एक विनंती मी केली असं म्हणणार नाही पण एक संधी दिली की दीपकला आपण बोलतं करूया का. आणि दीपकला त्यांनी तत्पूर्वी विचारलं की तुमची मुलाखत कोणी घ्यावी असं तुम्हाला वाटतं. आणि मला खरोखरच एक सन्मानाचा भाग वाटतो की दीपकने माझं नाव घेतलं की माझी मुलाखत जर संजय देशमुखाने घेतली तर मी जरूर देईन. आणि तो एक 10-15 मिनिटांचा मुलाखतीचा भाग असावा अशी एक अपेक्षा होती. आणि दीपकच्या घरी गेल्यानंतर अर्थात मी घातसूत्र वाचलेलं होतं त्यामुळे माझ्या मनात काही आडाखे होते, प्रश्न होते.
पण दीपकने एक सुचवलं की संजय आपण बोलता बोलता मी माझ्या मोबाईलवरती हे रेकॉर्ड करू आणि एक 10 मिनिटांनी आपण ब्रेक घेऊ, जेणेकरून काय होईल की आपली मुलाखत किंवा बोलणं 10-15 मिनिटाचंच असावं ही जी अपेक्षा आहे ते कदाचित लांबू शकेल, पण आपण तसं करूया. मी म्हटलं काही हरकत नाही. आणि तुला आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा ऐकून आश्चर्य वाटेल की हे जे काही बोलतं करणं होतं दीपकला किंवा त्याच्याशी संवाद साधणं होतं, तर तो सगळा विषय एवढा मोठा झाला किंवा एवढा विस्तृत झाला की साधारणपणे 159 मिनिटाचं रेकॉर्डिंग त्या 10 मिनिटाच्या निमित्ताने आम्हाला अनुभवायला आणि करायला मिळालं. आणि मग मी दीपकला सुचवले की अरे हा सगळा भाग आपण आता त्याचं ट्रान्सक्रिप्टिंग करूया, कारण त्याच्याशिवाय मला असं वाटतं त्याला पूर्ण स्वरूप येणार नाही, भले आपल्या ग्रंथालीला त्यातला काही ठराविक भाग छापायचा असेल. आणि अशा निमित्ताने हा एक 40 पानाचा एक मुलाखतीचा पुस्तिकेच्या रूपातला भाग मग दीपक त्याच्या बरोबर घेऊन गेला आणि अमेरिकेतील त्यांनी त्याच्या सगळ्या श्रोत्यांना तो भाग वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी तो दिला. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की संवाद साधणं हे कौशल्य नक्कीच आहे, पण त्याच्यामधनं अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टी उलगडत नेऊ शकतो की दीपकची ओळख त्या जगाला खऱ्या अर्थाने तशा पद्धतीने पटेल असं मला वाटतं. आणि आज या मोजक्याच काळामध्ये मला खात्री आहे की तू त्यातले अनेक पैलू श्रोत्यांपुढे उलगडशील. आणि मी फक्त एकच वाक्य म्हणून थांबेन की दीपक माझ्या मते एक नॅशनल ट्रेजर आहे, एक राष्ट्रीय संपत्ती आहे, आणि त्या संपत्तीचं आपण जतन केलं पाहिजे. म्हणजे दीपकला मी नेहमी सांगत असतो की दीपक तू स्वतःला जपत जा, तू बोलत जा आणि प्रत्येक वेळेला तू बोलताना रेकॉर्डिंग करत जा, कारण तुझं प्रत्येक वाक्य तुझा प्रत्येक शब्द हा लोकांना पथदर्शक ठरू शकतो याची मला खात्री आहे. आणि आज ते आपल्या श्रोत्यांना नक्कीच कळेल आणि पटेल असं मला वाटतं. मी तुला विनंती करतो की या अतिशय रंगणाऱ्या मुलाखतीला तू सुरुवात करावीस आणि आम्ही सर्व उत्सुक आहोत तुम्हाला दोघांना ऐकण्यासाठी. धन्यवाद गणेश. थँक्यू सो मच सर, सो नाईस. एवढं सगळं एवढ्या जणांनी बोलल्यानंतर खरोखर फक्त प्रेक्षकांमधली नाही माझ्यामधली उत्सुकता सुद्धा कितीतरी पटीने वाढलेली आहे, कारण आता फक्त घातसूत्र हे पुस्तक नाही राहिलं आमच्यासाठी. जसं संजयजींनी सांगितलं की हा एक खजिना किंवा एक राष्ट्रीय संपत्ती त्या आतमध्ये दडलेली आहे तुमच्या शब्दांच्या रूपांमध्ये, तर ती आता उलगडून बघायची आहे. पण कसं असतं ना की अनेक घटनांचा इतिहास घडत असतो आणि तो इतिहास घडताना अनेक जण बघतात किंवा अनेक जण वाचतात, पण त्या प्रत्येक इतिहासात घडलेल्या घटनेमागे काही ना काहीतरी कारण असतं हा विचार कधी मनात येतच नाही. आणि तो आला तो घातसूत्रच्या निमित्ताने पुन्हा एकदा तो विचार डोकावू लागला. अशी काही उदाहरणं म्हणजे अर्थातच संतोष पाठारेंनी सुद्धा मगाशी काही उदाहरणं पुस्तकातली देऊन अजून आम्हाला आश्चर्यचकित केलं की हे असंही घडू शकतं. पण मला तुमच्याकडनं की घातसूत्रकार म्हणून दीपकजी मला काय सांगतील, काही उदाहरणं देऊन सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना घातसूत्र नेमकं काय आणि कोणत्या आधारावर हे बसलेलं आहे हे मला सांग. जसं मगाशी संजय बोलताना म्हणाला किंवा संतोष पाठारे म्हणाले मित्र आपले, तो एक शोधग्रंथ आहे. मुळात हे पुस्तक असं लिहावं असं प्लॅनिंग करून मी सुरुवात केली नाही. एक किस्सा असा घडला, दोन किस्से सांगतो थोडक्यात, त्याचा तो ट्रिगरिंग पॉइंट आहे. म्हणजे एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा तिची काय पुढे संकेत असतात ते आपल्याला तेव्हा कळत नाही. 9/11 झालं तेव्हा मी अमेरिकेत होतो आणि सगळी शोकमग्न अमेरिका होती, सगळी माणसं अत्यंत हादरून गेलेली होती. मी जास्त हादरलो होतो कारण या देशातला सामान्य अमेरिकन नागरिक या अशा हल्ल्याला कसं प्रत्युत्तर देतो, कसं सामोरं जातो, हे मला फार कुतूहल. आम्ही ऑफिसमध्ये लोकांना सगळ्यांना घरी पाठवलं, किती लोकांचं कोणाचं कोणी आकाशात नाही आहे अशी खातरजमा करून घेतली. पण त्यावेळेला अमेरिकेच्या आकाशामध्ये जवळपास 5,700 विमान होते, ते प्रत्येक विमान त्यातलं खाली उतरवलं गेलं पुढच्या 2 तासामध्ये, आणि जे उतरणार नाही ते आणखीन कुठल्या तरी वास्तू रुजवून आदळेल म्हणून त्याला F-16 उडवायची प्रेसिडेन्शियल ऑर्डर 10:20 सकाळी अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिली होती. म्हणजे विमान खाली उतरणार आहे धावपट्टीवर जवळच्या विमानतळावर, त्याला वरच्यावर उडवायचं पॅसेंजर असले तरी चालत, पण तो फार मोठा प्रसंग होता. हे सगळं झालं आणि नंतर आम्ही निघालो तर माझा एक मित्र होता अमेरिकन, तो मला फार चांगला कधी होता. तुम्हाला असं म्हटलं की आपण कुठेतरी जाऊन सबवेत सँडविच घेऊया, मला फार बरं वाटलं. बरं अशा करताना की मला भूक लागली होती, मला असं वाटलं की याच्याशी बोलता येईल.
की एखाद्या शोकाकुल देशाचा नागरिक हा कसा सामोरा जरा ओपनली बोलता येईल आणि आवाज येत नाहीये सर. हा मी तुम्हाला सांगणार होते की थोडासा नंतर थोडासा आवाज मोठ्याने थोडासा बोलाल तर बरं होईल, कारण काही तांत्रिक अडचणी जर आल्या तर आपल्या प्रेक्षकांना हे क्लिअरली किंवा स्पष्ट ऐकू नाही येणार. हा थोडस थोडं अजून मोठ्याने. हा तर झालं असं. बरोबर आहे सर. तर झालं असं की मी त्याच्याशी बोलायला मिळाले म्हणून तिथे गेलो आणि आम्ही सँडविच वगैरे घेतलं. मी आपला विचार करत होतो हा केव्हा सांगेल काय बोलेल आणि तसं काहीच घडलं नाही. तो शांतपणे बाहेर खिडकी बाहेर बघत सँडविच खात होता. सँडविच खाऊन झालं तो काही बोलला नाही. मला विषय काढा असं वाटेना, मला फार ऑफवर्ड व्हायला. शेवटी म्हटलं मग नंतर बोलू. आपल्या गाडीत येऊन बसलो तर त्याने मला हात केला आणि त्याची गाडी माझ्या गाडीपाशी घेऊन आला. मला म्हणला तुझ्याकडे पैसे किती आहेत आता? मी म्हटलं आहेत थोडे, मला वाटलं याला पैशांची गरज असेल. म्हटलं किती हवे? तो म्हटला असं नाही, आता घरी गेल्यावर मी एक 10-12 मित्रांना फोन करतो, तू पण त्याच्यामध्ये आहे. पण एक 10-12 लोक मिळून एक $1 million कार्टल करू आणि याच्यानंतर जेव्हा वॉल स्ट्रीटचं हे उघडेल शेअर मार्केट तेव्हा डिझास्टर रिकव्हरी प्लॅन बनवणाऱ्या कंपन्यांचे आपण शेअर घेऊ, कारण त्या कंपन्यांना याच्यानंतर फार महत्व आहे. मला अजूनही त्याची गेलेली गाडी आठवते. एक नागरिक आपल्या देशाच्या हल्ल्याचं असा विचार कसा करतो हा माझ्या मनात उमटलेला अत्यंत मला अस्वस्थ करणारा प्रश्न आठवतो. पण तो माणूस चांगला होता, नॉर्मल मित्र होता, तो काही कुणी खुंची माणूस नव्हता. पण असा विचार कसा करतात? मग मला असं लक्षात आलं की त्या शनिवारी हे मंगळवारी घडलं. शनिवारी रस्त्यावर ट्विन टॉवर्स मध्ये विमानं घुसली आहेत आणि खाली युनायटेड वी स्टँड लिहिल्याचे टी शर्ट विकायला होते. म्हणजे या घटनेचं प्रॉडक्ट मार्केटला आलेला होता. तर मला एक भांडवलशाही देश ह्याच्याकरता कसा रिॲक्ट करतो याचं मला फार आश्चर्य वाटत होतं. काही दिवसाची गोष्ट आहे, न्यूयॉर्क मध्ये एका पब मध्ये मी बसलो होतो. एक माझा स्वीडिश मित्र होता तो आणि मी, तेवढ्यात एक जर्मन त्याचा मित्राशी तो बोलत होता आणि तो मला म्हणला आमचं बोलणं होऊन जाऊ दे मग मी सांगतो. आणि हे असं घडत असताना तो स्वीडिश मित्र मध्येच म्हणला, मी त्याला म्हणतो, त्याला सांगत होता की टायटॅनिक बुडवली. तर मला मी एकदम मध्येच म्हटलं एक मिनिट काय तू सांगतोय. तर तो म्हणला, कारण तेव्हा मी टायटॅनिकचा रोमॅन्टिक पिक्चर बघून गेलो होतो. आणि तो मला म्हणला की टायटॅनिक बुडवली आणि तुला माहित नाही का? म्हटलं नाही. तो म्हणला जरा आम्हाला बोलू दे. त्याने एक तिथलं टिश्यू पेपर घेतलं, त्याच्यावर 3 पुस्तकांची नावं लिहिली आणि मला सांगितलं ही पुस्तकं वाच, पुढच्या वेळेला आपण भेटू पब मध्ये तेव्हा याच्यावर आपण बोलू. देन वी विल बी ॲट द सेम लेवल टू डिस्कस. तो ठीकपणे सांगत होता. मी म्हटलं ही कॉन्स्पिरन्सी थिअरी असेल. त्यानंतर मी 3 पुस्तकं वाचली. सुदैवाने मला युनायटेड नेशन्सच्या किंवा इथल्या लायब्ररीला ऍक्सेस होता. आणि मग असं करत 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 मी जवळपास 483 पुस्तकं वाचली. आणि नंतर एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये हे सगळं जे मी वाचलं त्याचे सगळे डिटेल तपशील घेऊन एका मोठ्या बोर्डवर 20x8 फुटाच्या मी हे सगळ्यात 10-10 वर्षाचे असे कॉलम्स करून काय काय वाचलं, त्या त्या वर्षात काय काय घडलं असं लिहून काढलं. आणि जसं म्हणतात मॅनेजमेंटमध्ये आम्ही शिकवतो किंवा सायन्समध्ये म्हणतात यु नीड टू आस्क 10 why टू गो टू द रूट कॉज ऑफ अ प्रॉब्लेम. तर हे घटना कशी घडली, का अशी का घडली, तशी का घडली, असं का झालं, असं प्रत्येकाशी का प्रश्न येत होते, ते नेहमी कोणीतरी ती घडवली असेल उत्तर त्याची येत होती. कारण मी अनेक पुस्तकं वाचली होती. मी जशी माझ्या पुस्तकाच्या शेवटी मी 161 पुस्तकांची यादी दिली आहे, त्यातला प्रामुख्याने भाग आहे. पण त्याच्याशिवाय पण मी खूप पुस्तकं वाचली की जे या सगळ्या घटनेला कॉन्स्पिरन्सी थिअरी म्हणतात त्यांची पण पुस्तकं वाचली. मग माझ्या असं लक्षात आलं की कॉन्स्पिरन्सी थिअरी या नावाखाली ज्या डॉक्युमेंटरीज वेबवर सध्या आहेत, टायटॅनिकचे असतील, 9/11 असतील, महायुद्धांचे असतील, हिटलरचे असतील, त्या प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्या याच लोकांच्या सूत्रधारांच्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सत्य पोहोचू नये म्हणून मीच एक कॉन्स्पिरन्सी थिअरीची डॉक्युमेंटरी काढतो, तुमच्यामध्ये पोहोचवतो. तुम्हाला कधीच ते काही कळत नाही. त्यामुळे याला कॉन्स्पिरन्सी थिअरी म्हणणाऱ्या माणसांना मी एकच सांगेन की हा काही मी कादंबरी लिहिलेली नाही, हे डॉक्युमेंट आहे, हा शोधग्रंथ आहे आणि प्रत्येकाचा रेफरन्स आहे. माझ्या पदरची 4 वाक्य यात घातली, मला वाटतं ते मी मत मुच करायला गेलो असा उद्योग मी केलेला नाही. माझी भूमिका अशी आहे की इतिहासकार असतो, डोंगरावर जातो, किल्ल्यांचा इतिहास सांगतो, दुसरा येतो, दुसरा इतिहास सांगतो, तिसरा सांगतो. प्रत्येकाच्या इतिहासामध्ये त्याने मांडणी केलेली असते, त्याचं खंडन दुसरा माणूस करतो. आणि खंडन, मंडण आणि संश्लेषण अशी आपली उपनिषदांच्या काळापासून असलेली वादविवादाची पद्धत आहे. आपण विश्लेषण करत नाही. विश्लेषण हे टीव्हीवरचे भांडणाचे जे कार्यक्रम असतात ते विश्लेषकांचे असतात. आपण संश्लेषण करतो, याला सिंथेसिस असं इंग्रजीत म्हणतात. म्हणजे बेस्ट ऑफ द बोथ वर्ल्ड, बेस्ट ऑफ द अवेलेबल थिंग्स घेऊन. म्हणून चार्वाक आपल्याकडे ऋषी आहे. चार्वाकने सांगितलं होतं की कर्ज काढून तूप प्या, स्वर्ग नरक वगैरे काही नाही, हाच जन्म आहे. पण हे सगळं
की जन्माचं फेरे 84 लक्ष फेरे मांडत असताना ऋषींमध्ये तो पण एक ऋषी आहे आणि त्याची मांडणी आहे, त्याने याचं खंडन केलं. असं या पुस्तकातले मुद्दे घ्यावे, इथल्या घटना घ्याव्या. टायटॅनिक कोणी बुडवली याचं 3 नाव संतोष पाटलांनी सांगितलं की 3 माणसं फार ताकदवर होती. त्यांनी अमेरिकेत एक फेडरल रिझर्व्ह बँक, अमेरिकेची बँक आहे ती खासगी बँक आहे, हेच लोकांना माहिती नाही. तिच्या नावात रिझर्व्ह आहे, ती आपल्या रिझर्व्ह बँकेसाठी सरकारी बँक नाही. अमेरिकेची नोट आहे, त्या नोटेवर असं लिहिलंय, आपल्या नोटेवर काय लिहिलेलं असतं, आय प्रॉमिस टू पे बेरर ऑफ दिस नोट रुपीज सम ऑफ रुपीज 100, म्हणजे मैं धारक को 100 रुपये अदा करणे का वचन देतो आणि सही असते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची. अमेरिकेच्या नोटेवर असं लिहिलेलं असतं कुठल्याही, दिस इज अ लीगल टेंडर फॉर ऑल पब्लिक अँड प्रायव्हेट डेप्स. आणि ती नोट ती बँक छापते, सरकारचं पोशाखात छापत नाही अमेरिकन. अमेरिकेला अर्थमंत्री असं नाही, बँकेचा चेअरमन तोच अमेरिकेचं पतधोरण ठरवतो, ती बँक पतधोरण ठरवते, ती पैसा छापते. म्हणून या लोकांनी अमेरिका चलनाचा ताबा घेतला तेव्हा अमेरिका खऱ्या अर्थाने यांच्या पायाशी गहाण पडला. पण नंतर आलेले सगळे अध्यक्ष हे पपेट होते, ते सगळे त्या कळसुत्री भावल्यांसारखे होते, त्यांच्याकडून त्या हवं ते करून घेतले. आणि बँक ऑफ इंग्लंड खासगी आहे, बँक ऑफ फ्रान्स खासगी आहे, नेदरलँडची बँक खासगी आहे, अशा जगातल्या अनेक सेंट्रल बँका या खासगी आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की या बँकांच्या पद्धतीला विरोध करणारे जी माणसं होती ती माणसं टायटॅनिक मध्ये बुडून मेली. आणि टायटॅनिक बुडल्यानंतरच्या पुढच्या वर्षी 27 डिसेंबरला जेव्हा अमेरिकन काँग्रेसमधले साधारण 50% लोक हजर होते, जे हजर होते त्यांच्यातले पण 40-50% हे प्यायलेले होते, कारण क्रिसमसची सुट्टी होती, त्यावेळेला फेडरल बँकेचा कायदा मंजूर झालेला आहे. त्यामुळे अमेरिकेचा जो खऱ्यात अर्थाने ज्याचा खून झाला तो अब्राहम लिंकन असं म्हणायचा जेव्हा त्याने तो जेव्हा अध्यक्ष झाला तेव्हा, की मला 2 लोकांची भीती आहे. एक दक्षिणेकडून येणारी वंशिक दंगलीची लोक ही समोरून येत आहेत, काळे आणि पांढरे ही जी दंगल अमेरिकेत झाली वंशिक ती, आणि एक माझ्या मागून न्यूयॉर्कचे बँकर्स येत आहेत, त्यांचा मला जास्त धोका, कारण ते पाठीमागून येत आहेत, ते समोरून वार करत नाहीये. एक वेळ या लोकांची लढू शकेल, पण त्यांच्याशी मला लढायला खूप खूप त्रास होणार. आणि हे अनेक अध्यक्षांनी जे स्वतंत्र विचार ज्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे घातसूत्रामधल्या घडलेल्या घटनांमध्ये 2 महायुद्ध येतात, जसं संतोष पाटलांनी सांगितलं. हिटलरने जर मी तुम्हाला असं सांगितलं की जे सगळं होलोकास्ट झालं, त्यात 60 लक्ष जीव मारले गेले किंवा ते मारावे असा त्याची योजना होती, हे सगळं एका कंपनीला हे काम आउटसोर्स केलं होतं असं तर मी सांगितलं आजच्या भाषेत बोलायचं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण असं पुस्तक आहे, याचा इतिहास आहे, आणि त्या कंपनीचं नाव तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल किंवा पाठारे सांगतील सुद्धा, म्हणजे मला त्यात काही सस्पेन्स ठेवायचा नाही. पण एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे आता ती, जिने ते काम केलं, त्या प्रत्येक देशातले जीव बाहेर काढणं, त्यांची आयडेंटिटी नष्ट करणं, त्यांना एक युनिक कोड नंबर देणं, त्यांना आपल्या शिक्षेच्या ठिकाणी पोहोचवणं, त्यांचं रोजचं त्यांचं सगळे मापं घेणं, त्यांचं हे करणं, आणि मग त्यांना एका ठिकाणी चालत मिळून एका झायकॉन नावाच्या विषारी वायूने सफोकेट करून मारणं, नंतर त्याच्या प्रेतांची विल्हेवाट लावणं, हे आउटसोर्स दिलेलं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि या सगळ्याचा डाटा कॉम्प्युटरवर होता. हे एकमेव कदाचित पहिलं आणि शेवटचं जगातलं हत्याकांड आहे ज्याचा डाटा आहे. पण हिटलरचं एक भाषण आहे, हे सगळं काय प्रोजेक्ट त्या कंपनीला देण्याआधी तो असं म्हणतो, मला या निमित्ताने दुसऱ्या वंशाचा एकही माणूस मरता कामा नये आणि या वंशाचा एकही वाचता कामा नये, पण यात भोंगळपणा चालणार नाही, हे व्यावसायिक काम आहे, हे व्यावसायिक पद्धतीने झालं पाहिजे. त्यामुळे मला हे लिहिताना मग असं वाटलं की आता हे घटना लिहिणारी अनेक पुस्तकं आहेत, जसं मीच वाचली 400 सत्याची, पण मग याच्यातला दुवा शोधत मी जेव्हा गेलो तेव्हा लक्षात आलं की ही सगळी उत्तरं, सगळे रस्ते रोमकडे जातात आपण असं म्हणतो, असे सगळे प्रश्नांची मूळ हे काही फॅमिलीज कडे जात. त्या फॅमिलीज आहेत ते सूत्रधार, मग ते रॉथशिल्ड्स आहेत, त्यात रॉकफेलर्स आहेत, जे पी मॉर्गन्स आहेत, ते मॉर्गन्स आहेत, आपले गोल्डमन सॅच आहे, ही थोरली पाती आहे, बुश अख्खं घराणं त्याचं धाकटं पात आहे, डॉक्टर हेनरी किसेंजर धाकटं पात आहे, ही अनेक माणसं यांनी जगभर हे सगळं घडवून आणलं. आणि हे मी असं म्हणत नाही की त्यांनी प्लॅन केलं आणि तसं घडलं, पण त्यांनी दान टाकलं होतं, घडवायची कारणं शोधली होती, हे घडवायची पेरणी केली होती, ते संघर्ष त्यांनी पेरले होते, त्याला त्यांची फळं आली असतील, ती कदाचित लहान मोठ्या साईजची आली असतील, कदाचित जास्त व्हॉल्युम कमी व्हॉल्युमची आली असतील, पण तशी फळं यावी अशी झाडं लावण्याचे कष्ट आणि योजना यांची होती. हे घातसूत्र आहे, हे सूत्र आहे, घाताचं सूत्र आहे. फार मोठे लेखक मराठीतले रंगनाथ पठारे त्यांनी एक नाव दिलंय पुस्तकाला, त्याचं मी आयुष्यावर त्याकरता ऋणी आहे, त्यांनी नाव दिलंय घातसूत्र या पुस्तकाला.
त्यांचं ते हे त्यांच्या डोक्यात आलेलं नाव आहे आणि ते अगदी परफेक्ट. हे घाताचं एक सूत्र आहे आणि घात आपण म्हणतो अपघात नाही, घात, घात घडवलेला असतो, अपघात घडतो त्याच्या मागे एक सूत्र असतं आणि ते सूत्र या पुस्तकात, म्हणून त्याचं नाव घात सूत्र. पण तुम्ही आता म्हणालात ना की म्हणजे मुद्दा मला याचा उल्लेख यासाठी करायचा आहे की तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की या सगळ्या मागे मग तुम्हाला कळत गेलं की या प्रत्येक घटनांमागे जर आपण याच्यातला दुवा बघत आलो म्हणजे 1904 पासनं साधारण ही सुरुवात केली या घटनांची आणि मग 1912 तर त्यानंतर या सिरीज म्हणजे या पूर्ण घटनांमध्ये जो दुवा तुम्हाला सापडला तो असा की काही कुटुंब यामध्ये सामील होती. प्रश्न असा आहे की मागे घातसूत्र पुस्तक तुम्ही ठेवलेले म्हणून त्याचं मुखपृष्ठ जर बघितलं तर पहा की प्रेक्षक सुद्धा पाहू शकतात की पृथ्वीला दोन हातांनी म्हणजे पृथ्वीवर घडणाऱ्या सगळ्या घटनांना दोन हातांवर त्या ते दोन हात त्यांनी काबीज केलेले आहेत आणि त्या दोन हातांवर ही अख्खी पृथ्वी चालू आहे. हे जरी एक चित्रात्मक जरी असलं तरी मला यातनं प्रश्न असा निर्माण होतोय की आपण म्हणतो की अनेक देशांमध्ये आता हुकुमशाही संपलेली आहे आणि लोकशाही सुरू झालेली आहे तरी या लोकशाहीच्या जगात सुद्धा असे दोन हात अजूनही घटना घडवायला किंवा घातपात घडवायला कारणीभूत असू शकतात का? लोकशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही किंवा हुकुमशाही किंवा लष्करशाही किंवा राजेशाही या देशांतर्गत व्यवस्था आहेत, त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहेत. म्हणजे भारतात लोकशाही ही भारताची भारताकरता भारतीय लोकांकरता असलेली व्यवस्था आहे. पण या लोकशाही जे प्रमुख असतात किंवा राजेशाही प्रमुख असतात, हुकुमशाहीचे प्रमुख असतात. थोडासा इंटरप्ट करते पण थोडा थोडा आवाज अजून थोडासा मोठा कराल का? विषय इतका सखोल आहे की जसं मगाशी संजय सर म्हणालेत ना की तुमचा प्रत्येक शब्द आणि शब्द हा आम्हाला आता येतोय का ऐकायचा आहे आणि ती संपत्ती. हो बरोबर आहे. हो बरोबर. तर काय की त्या त्या देशांतर्गत असलेल्या व्यवस्थांना आपल्याला हव्या त्या दिशेला घेऊन जाणं ते कळसूत्र आहे. त्या हातांवरची जी कळसूत्री आहेत ती जी दोरं आहेत ते दोर त्याचे आहेत. म्हणून कसं आहे की त्यांच्या या योजना नाहीत, तुमच्या देशांतर्गत कुठलीही व्यवस्था असो ती आम्ही ताब्यात घेऊ शकतो. आता अमेरिकेत म्हणाले लोकशाही आहे ना, अध्यक्षीय लोकशाही आहे. अमेरिकन अध्यक्ष आता यावर्षी निवडलं जाईल पुढचा, तो दर गेट चार दोनदाच राहू शकतो. त्यांची मोठी व्यवस्था आहे, फार मोठी घटना आहे अमेरिकन घटना. पण हे घडतं, अमेरिकेची रिझर्व्ह बँक सिस्टीम ही यांच्या हातात गेली, हे घडलं. अमेरिकेच्या वॉलस्ट्रीटवर ज्या सगळ्या वॉलस्ट्रीटवरची माणसं शेअर बाजारात काम करतात ती जगामध्ये अनेक डिप्रेशन एखादा .com घोटाळा हे सगळं घडवतात आणि ते घडवतात. त्याचा अर्थ त्यांनी ती सूत्र हातात घेतलेली आहे त्या देशाची. अध्यक्ष त्यांनी कुठे बदलला? लोकशाही चालूच आहे लोकांकरता, सामान्य माणसाला काहीच कळत नाही. म्हणजे अमेरिकेमधल्या जवळपास 90% कंपन्यांचा जो पेरोलचा डेटा असतो पगाराचा तो एक कंपनी हँडल करते आणि ती कंपनी पण यांच्या सूत्रधारांच्या मालकीची आहे. आता म्हणजे याचा अर्थ काय जातो की त्यांच्याकडे त्या लोकांचे जे अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये किती पैसे बॅलन्स आहे त्यांना कळतं. त्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सिक्युरिटीज आणल्या जातात, त्याप्रमाणे माणसं ते विकत घेण्याकरता त्यांना प्रवृत्त केलं जातं. 571 जगात टीव्हीचे चॅनल आहेत, त्यातल्या 397 चॅनलवर यांची मालकी आहे. पण तुम्ही कुठल्या घ्याव्या, तुम्ही काय विचार करावा, तुम्ही काय वाचावं, तुम्ही एखाद्या गोष्टीवर काय प्रतिक्रिया द्यावी, तुमचं मत काय व्हावं, तुम्हाला या मतातून त्या मताकडे कसं घेऊन जावं, तुम्हाला आपल्याला हवं त्या दिशेला कसं एखाद्या मेंढरांसारखं वळवत न्यावं, याकरता लागणाऱ्या सगळ्या यंत्रणांचा त्यांचा ताबा आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो की आत्ताच्या या ग्लोबलायझेशन वगैरे हे सगळे यांचे प्रकार आहेत. ग्लोबलायझेशन काय पूर्वी नव्हतं? जावा सुमात्रा बेटांवरून इराणमध्ये मसाल्याचे पदार्थ जात होते, इराणचे गालिचे येत होते. सिल्क रोड काय आहे? जो सिल्क रोड जो आता चायनाने हस्तगत करून त्याच्यावर आपली मोहर उठवायचा उद्योग चालवला आहे, तो सिल्क रोड काय आहे? पूर्वी व्यापार होत होता पण आत्तासारखं नव्हतं. आत्ताच्या व्यापाराचा गोंधळ असा झालाय की जगाचा सीमांचा भूगोल नाही आहे, आता आर्थिक भूगोल तयार झालाय. म्हणजे काय झालंय, एखादी कंपनी जर 50 देशामध्ये असेल तर त्या कंपनीला देशांच्या भौगोलिक सीमांची काही घेणं नाही, तिची ती आर्थिक सीमा तेवढी आहे.
द मॅप ऑफ द कंपनी एक्सपांड्स द मॅप ऑफ द कंट्रीज. म्हणून जगातल्या 100 अर्थसत्तांमध्ये 46 कंपन्या आहेत आणि 54 देश आहेत. खर तर 100-100 देश असले पाहिजे ना तर हे सगळे इतक्या लोकांच्या ताब्यात. मोनोलिथिक सोसायटी ज्याला म्हणतात, एक जिन्सी प्रकारचं आयुष्य, असं सगळं निर्माण करण्याचे काही काही त्याचे सूत्र आहेत आणि ते त्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवस्था काही असो, आता मी जर तुम्हाला सांगितलं की 9/11 हे जे घडलं त्याचा बिन लादेन काही संबंध नाही. काय ज्या जे चेहऱ्यावर तुमच्या भाव उमटत आहेत किंवा प्रेक्षकांच्या उमटत असतील, हे भाव माझ्या स्वतःच्या चेहऱ्यावर 6 वर्ष उमटत होते कारण 7 वर्ष लागली मला पुस्तक लिहायला. पण देन आय थॉट की निदान आपलं हे काम आहे की मी इतका हा डोंगर चढून आलो, मी सांगावं की बाबा मी हे पाहिलं बरं का, हे देऊळ दिसलं, हे झाड दिसलं, हे दगड दिसला, याच्यामुळे इथे सावली पडते, याच्यामुळे ऊन पडतं, इथे पाय घसरतो, एवढं लोकांना सांगावं. हे मी बदलू शकेल की नाही मला माहित नाही, पण म्हणून मी जे अनुभवलं, जे बघितलं, जे वाचलं ते मी डिनाय करू शकत नाही ना. आणि अनेक लोक असं म्हणतात, मी मला आता काही प्रश्न येतील तर माहित नाही, पण मीच सांगतो काय प्रश्न येतात ते जे जे आले आहेत ते, की असं कसं काय शक्य आहे का तुम्ही काहीतरी थेरीचं एक पुस्तक लिहिलं असं लोकांना वाटत. म्हणजे असं घडतच नाही काही तुम्ही सांगता. फार मोठमोठे अर्थतज्ञ मला याच्याबद्दल बोललेले आहेत, तर मी त्यांना एकच विचारलंय भारतातल्या अर्थतज्ञांना की तुम्ही काय सांगताय माहितीये का, नागरिक शास्त्राच्या पुस्तकाप्रमाणे संसदेचं कामकाज चालत, असं नाही चालत. फ्लोर मॅनेजमेंट वेगळी असते, अनेक गोष्टी जिथे घडतात लोकशाहीच्या मंदिरात ज्या कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या नसतात. आणि असं चाललंय 70 वर्ष आपल्यासारख्या देशात, खंड प्रदेशात, जगभर चाललेलं आहे. त्यामुळे मला दोन प्रकारचे सायकोलॉजी असतात बघा एखाद्या गोष्टीकडे पाहायच्या, आणि मी कुठली फॉलो करतो ते पण सांगतो. याच्यात उगीच मी कॉन्स्पिरन्सी लिहिल्या आणि काहीतरी स्टोऱ्या लावल्या असं काही नाही आहे, अगदी क्लिअर सांगतो. याच्यावर एक असतं की आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. जगभरातल्या न्यूटन सारख्या, आईन्स्टाईन सारख्या सगळ्या मोठ्या लोकांची, शास्त्रज्ञांची ती सायकोलॉजी असते, व्हॉट आय डोंट नो आय डोंट नो. म्हणून आईन्स्टाईन काय म्हणतो थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी लिहिल्यानंतर, की ज्या दिवशी एखादी वस्तू प्रकाश वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करेल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी विल कोलॅप्स. आणि तो म्हणतो आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो, आय अश्यूम के इज इक्वल टू कॉन्स्टंट द लार्ज स्पीड ऑफ लाईट. दुसरी थिअरी अशी असते इफ आय डोंट नो इट डझंट एक्झिस्ट. आता हा जो विचार आहे, जर मला माहित नाही तर जगात अस्तित्व नाही ते खोटंच आहे असं म्हणणाऱ्या लोकांशी काही मला वाद घालायचा नाही, फक्त मी त्या कॅटेगरीतला नाही. बट आय ऍक्सेप्ट व्हॉट आय डोंट नो आय डोंट नो, दॅट्स वाय दॅट्स अ वे टू नो व्हॉट आय डोंट नो असं मला वाटतं. पण आपल्याकडे असं म्हणतात, म्हणजे आता तुम्ही या ज्या थिअरी सांगितल्या खरोखर या पटण्यासारख्या आहेत, की मुळात तुम्ही आत्ता जे म्हणालात ना की अनेक अर्थतज्ञांनी या गोष्टीला विरोध सुद्धा केला, आणि अर्थातच कुठचंही लिखाण त्याला 100% आपल्याला पाठिंबाच मिळतो असं नाही, तर त्यामध्ये अर्थातच काही क्रिटिक्स सुद्धा निर्माण होत असतील जेव्हा अशा विषयावर आधारित पुस्तक येतं तेव्हा. पण हा प्रश्न साहजिक मनात होता की मग किती जणांनी विरोध केला आणि मग काय घडलं, पण त्याला सिद्ध करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे अनेक पुरावे होते. माझ्या मनात असा प्रश्न एक आहे की साधारण घटना जर आपण बघितल्या, म्हणजे घातसूत्र नुसतं 860 पानांचं पुस्तक नुसतं चाललं असं मी म्हणते, वाचलं अजून असं नाही, चालल्यानंतर एक लक्षात येतं की ज्या घटनेला सुरुवात झाली तेव्हा तुमचा कदाचित जन्म सुद्धा झाला नसेल, जी घटना लिहून तुम्ही सुरुवात केली घातसूत्राची, बरोबर. आणि ती आज सगळ्यात, म्हणजे ट्रम्प सत्तेवर येईपर्यंत हे हा पूर्ण कालावधी तुम्ही या घातसूत्रामध्ये मांडलेला आहे. आपण म्हणतो की एकदा खोटं बोलायला सुरुवात केल्यानंतर एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं उघडलं जातं, अशी ही खोट्याची शृंखला जशी तयार होते तशीच या घातपात केलेल्या घटनांची सुद्धा शृंखला तयार होते का? म्हणजे सुरुवातीला घडलेली घटना आणि आत्ताची हल्ली घडलेली घटना यामध्ये तुम्हाला काही साम्य जाणवलं? सांगतो ना, मी 104 वर्षांचा प्रवास आहे. 1912 जेव्हा टायटॅनिक बुडाली आणि 2016 जेव्हा ट्रम्प सत्तेवर आले, या दोन्ही घटना अमेरिकेतल्या. या 104 वर्षामध्ये काय काय घडलं? टायटॅनिक बुडवली, पहिलं महायुद्ध झालं, नंतर फेडरल बँक स्थापन झाली, खाजगी बँक अमेरिकेची, जिने अमेरिकेचं चलनास ताबा घेतला. नंतर रशियन राज्यक्रांती झाली 1917 दरम्यान, पहिलं महायुद्ध सुरू झालं, संपलं. त्यानंतर त्यातनं जग सावरेपर्यंत युरोप, तो सगळं जे ते वारसाचा करार बिरार झाला,
आणि त्याच्यानंतर 1930 साली ग्रेट डिप्रेशन आला अमेरिकेत, महामंदी आली, तर दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर तेल सापडलं, तेल आधी सापडलं होतं पण नंतर तेलाचा व्यापार सुरू झाला आणि तेलावर आधारित मग चलन व्हायला लागलं. आता तेलाची गंमत अशी झाली, म्हणजे अनेक घटना आहेत म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे, पण तुम्हाला मी ते क्रम सांगतो, टप्पे सांगतो. मग तेल सापडलं, त्याच्यानंतर मग मध्यपूर्वेत तेल सापडल्यानंतर मध्यपूर्वेतल्या लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावल्यानंतर तिथे अनेक प्रकारच्या धार्मिक गोष्टींना प्रोत्साहन द्यायला सुरुवात झाली. मुस्लिम ब्रदरहूड आलं, मुस्लिम ब्रदरहूडनंतर त्याच्यात आणखीन त्याला दोन्ही साईडने, त्याला म्हणतात ना फीडिंग बोथ साईड ऑफ टेररिझम, तो उद्योग सुरू झाला. त्यानंतर अफगाणिस्तान आहे, अफगाणिस्तानमध्ये बाबर कलमाने सत्ता आली, त्यानंतर दरम्यानच्या काळात कम्युनिझम कॅपिटलिझम हा वाद चालूच होता अमेरिका रशियाचा, त्यात चीन पण सामील झाला होता वेगळा कम्युनिझम घेऊन. आणि असं करता करता नंतर डॉट कॉमचा घोटाळा झाला, Y2K झालं, तेव्हा आणखी मार्केट कोसळलं, नंतर 9/11 झालं, ट्विन टावर कोसळले, त्याच्यानंतर ओबामा सत्तेवर आले. ओबामा सत्तेवर आल्यानंतर ओबामांची 8 वर्ष झाली, त्यात अनेक गोष्टी घडल्या. त्यात बिन लादेन मारला गेला, दरम्यानच्या काळात सद्दाम हुसेन गेला होता इराकचा, इराक देश गेला, इराक मधले 2.5 लाख नागरिक मेले, तिथे येणाऱ्या प्रत्येक बालकाचा फुफ्फुस 25% चालेल इतका विषारी वायू इराकच्या वातावरणात आहे. येमेन संपला, सिरिया संपला, इजिप्तमध्ये पूर्ण बंड झाली, अरब स्प्रिंग ज्याला म्हणतात ते उठलं. आणि हे करता 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 आपण ट्रम्पच्या इथे येतो, जेव्हा अमेरिकन राष्ट्रवादाचा माणूस निवडला गेला. तर या सगळ्या प्रवासामध्ये हे सगळे मी घटना लिहून काढल्या तुम्हाला म्हटलं असं कॉलमवर. आणि मग मी म्हटलं की ही का घडली, यांनी कोणी घडवली, ही घडवली का घडली, दोन होतात मार्ग ना, घडली किंवा घडवली, असे त्याचे ग्राफ काढले होते. घडवली, घडवली तर कोणी घडवली, का घडवली, कशी घडवली, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागतात. आणि त्याच्याकरता मग ती पुस्तकं वाचत गेलो, ते प्रत्येकाने मार्किंग केलं आणि ती यादी काढली तर 400 पुस्तकांच्या वर गेली. तुम्ही म्हटलं तर 2 वर्ष तर पुस्तकं वाचायला लागतील, म्हणून त्याच्या प्रत्येक पानावर रेफरन्स आहेत. आणि म्हणून असं पुस्तक इंग्रजीत सुद्धा नाही, इंग्लिश जेव्हा ट्रान्सलेशन होईल तेव्हा ते एक आणखीन धक्कादायक पुस्तक असेल, कारण इंग्रजीमध्ये कन्सल्टेशन नाही असं. आणि मी काही लोकांशी बोललो ज्यांनी यातली काही पुस्तकं लिहिली, त्यांना तर हे भयंकर ते वाट बघतायत अमेरिकेतली माणसं त्या पुस्तकाची, इंग्रजी पुस्तकाची, कारण कन्सल्टेशन आहे ना, त्यातनं एक सरळ जात आहे. मग याच्यामध्ये नंतर मी म्हणून ते 3 भाग केले, एक या घटनाक्रम आहे 104 वर्षाचा, दुसरं त्याच्या हे घडवण्याकरता त्यांनी काय उभं केलं त्याला संरचना असं म्हणतात, इन्फ्रास्ट्रक्चर इंग्रजी. त्या संरचना म्हणजे काय, संरचना म्हणजे बिल्डिंग नाही, संरचना आहे, संरचना म्हणजे बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट, संरचना म्हणजे कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशन, संरचना म्हणजे मोसाद, संरचना म्हणजे FBI, संरचना म्हणजे रेटिंग देणाऱ्या संस्था, अर्थसंस्था, संरचना म्हणजे मी बुश घराणं हे संरचनेत टाकलंय, एक स्ट्रक्चर आहे. एका घरातली 2 माणसं प्रेसिडेंट बाप मुलगा कशी करायची, त्यांच्याकडे त्यांना कसं ग्रूम करायचं आणि त्यांच्याकडून हवं ते कसं करून घ्यायचं, त्यांच्या किती पिढ्या घाण पडायच्या. नंतर ते हेनरी किसिंजर नावाचा माणूस, हा माणूस अमेरिकेत आला, एका ज्यू कुटुंबातला माणूस, त्याला रॉकफेलरने शिकवलं, हार्वर्डला शिकला तो माणूस, त्या माणसाचं वय 97 वर्ष आहे, हा गेली 61 वर्ष जगावर प्रभाव ठेवून आहे अजूनही. आज सुद्धा आज जे अमेरिकेत घडतं त्या इलेक्शनवर पण त्याची नजर आहे, चायनात जे घडलं त्याच्यावर त्याची नजर आहे. हे सगळं करण्याची यंत्रणा उभी करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि शिवाय आमाप संपत्ती कमवणं, म्हणजे जर मी असं म्हटलं आणि जे पुस्तकात मी म्हटलंय की पहिल्या रशियन राज्यक्रांती लेनिन आणि ट्रॉट्स्कीने घडवली, या ट्रॉट्स्कीला स्टँडर्ड ऑइल कंपाऊंड मध्ये न्यू जर्सीच्या रॉकफेलरच्या अतिरेक्याचं ट्रेनिंग दिलं होतं, त्यांच्या बोट भरून ते निघाले, ती बोट कॅनडात पकडली गेली. कॅनडा हे दशक दोस्त राष्ट्र आहे, युद्ध सुरू होतं, त्यांनी त्याला अटक, तेव्हा CIA डायरेक्टर गेला तिथे, त्याने त्याला अमेरिकन पासपोर्ट दिला आणि ट्रेनने युरोपात पाठवलं, युरोपमध्ये पैसे दिले CIA ने रशियन राज्यक्रांती झारला संपवायला, पण झारकडे 350 टन सोनं होतं त्यावेळेला. भारतातलं सोनं गेलं कुठे, रॉथशील्ड, भारतात रॉथशील्ड 1600 साली आले. भारताचा GDP काय होता 1850 साली, भारताचा आत्ता जे इंग्रज होते केव्हा 1857 आपलं बंड झालं, 1947 आपण इंडिपेंडेंट झालो, 17 वर्षाचं इंग्रजांचं राज्य आहे. पण 1850 जगाच्या 24% असलेला भारताचा GDP 1947 जगाच्या 0.2% आला होता, त्या 90 वर्षात लूट केली म्हणजे काय केलं. तर हे सगळं म्हणजे त्या पुस्तकात रॉथशील्ड आले तर भारताचा जास्त आलेला नाही, कारण भारताचा दुसरा भाग येईल,
पण मला असं वाटतं की हे याच्यामागे एक सूत्र नक्कीच आहे, ते घाताचं सूत्र आहे, आपण ते समजून घेतलं पाहिजे. तुमची मतं बनवू शकता पण मी काय म्हणतो जे आहे ते वाचा, त्याच्यावर यू कॅन स्टडी मोर. तुम्ही मंडण केलंय, तुम्ही खंडन करा, आपण संश्लेषण करू, 5 वर्ष नवीन प्रकाशित करू. मी काही दगडावरची लिखणारा फकीर नाही आहे, ती पुसणार पुसणारे मला माहिती आहे वाऱ्याने लोकांच्या मतांनी, म्हणून मी दगडावर रेगच उडू नये असा करंटेपणा मी करणार नाही, माहिती असत. यातनं मला 2 प्रश्न निर्माण झालेत सर. जो घटनाक्रम तुम्ही दिलात ना आत्ता, म्हणजे साधारण घातसूत्र मध्ये तुम्हाला काय काय वाचायला मिळतं, अगदी तेलाच्या राजकारणापासून म्हणजे टायटॅनिक पासून ते मग त्यामध्ये अनेक सगळे महत्वाचे काही महत्वाच्या घटना आल्या, यामध्ये मला कुठेही भारताचा उल्लेख फारसा जाणवला नाही. फारसा म्हणण्यापेक्षा अगदी शेवट शेवटला तुम्ही भारताचा उल्लेख केला, पण हेही सांगितलं की भारताचा उल्लेख फारसा नाहीये, याचं कारण काय आहे हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. आणि दुसरा प्रश्न लगोलग त्यालाच जोडून असा आहे की 860 पानांचं पुस्तक हे वाचताना ते कुठेही रेंगाळलं जात नाही. जसं तुम्ही म्हणालात की मी लिहिलेलं आहे त्यावर तुमची मतं तुम्ही मांडू शकता, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला कुठेतरी फुलस्टॉप दिलेला आहे, तर हे काय आहे, लेखक म्हणून ती सुसूत्रता कशी पाळलेली आहे, या दोन्ही प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर शेवटी देतो, भारताचं तरी लेखक म्हणून सांगतो. तर जसं मी म्हटलं, माझी भूमिका ती आहे की आपल्याला जे दिसलं, जे अनुभवायला आलं, जे वाचायला आलं, त्याच्यावर आपण पारख केली, ते आपण घासून घेतलं, खरं खोटं त्याची दुसरी बाजू काय, तिसरी बाजू काय, चौथी बाजू काय, हे सगळे आपण उद्योग केले, तर याचं एक डॉक्युमेंट करावं, हे पुस्तकाची पहिली भूमिका. हे अंतिम आहे का? नाही. म्हणून मी ते पांथस्थांना अर्पण केलेलं आहे. भय आणि भूक यांच्या लालसा टाकून जे भूमिका घेतात अशा सुहृद पांथस्थांना ते पुस्तक दिलंय. असे अनेक पांथस्थ या रस्त्यावर उद्या येतील ना, ते वेगळ्या भूमिका मांडतील, टायटॅनिकची वेगळी स्टोरी बाहेर येईल, पण माझं सूत्र जे घाताचं त्याच्यावर पण चॅलेंज होईल, चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांनी ते मांडलं पाहिजे, नुसतं असं नसतं ही बेजबाबदार व्याख्या आहे, असं नसतं, असं असतं. याला म्हणतात खंडन आणि मंडण, याला म्हणतात संश्लेषण. तर ते त्याचा प्रकाश त्याचा व्हावा. फक्त मला असं एक लक्षात आलं जेव्हा लेखक म्हणून मी लिहित होतो की आपण याची कादंबरी लिहू शकतो, पण कादंबरीला शेवटी ती लिबर्टी असते, पण ते फिक्शन असतं, कोणी तिथं ते खरं आहे असं वाटत नाही. तर मी जेव्हा डाटा वाचला, जेव्हा मी पुस्तकं वाचली 480, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हे तर रिअल आहे, त्याच्यावर कादंबरी कशाला लिहायची. कादंबरी पेक्षा हे जे सत्य हे जास्त काल्पनिक आहे आणि जास्त भयावह आहे. ट्रूथ इज, ते म्हणतात ना, ट्रूथ इज म्हणजे इमॅजिनरी दॅन फिक्शन, तसं आहे. त्याच्यामुळे असं लेखक आणि त्याच्यावर काही मी माझा आत्ता याच अनुषंगाने एवढंच सांगणं आहे की ज्यांनी ज्यांनी वाचून त्यांनी वाचा. मला किती प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतील, जे मी काही अप्रेषित नाही, मी पांथस्थ आहे, मी माझ्या पद्धतीने का लिहिलं ते नक्की सांगेन, तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा, आपण बोलूया. आता दुसरा प्रश्न भारताचा. 1600 भारतामध्ये रॉथशिल्ड आले, त्यांच्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी, ही रॉथशिल्डची ओन कंपनी, कलकत्त्याला आले. त्यांना भारत पसरायला, इंग्रजांची सत्ता यायला भारतात अनेक राजे होते. त्यातले एक आपले, त्यातला सगळ्यात मोठा त्यांच्या आयुष्यातला अडथळा राजा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी सुरत लुटली, इंग्रजांच्या वखारी ज्या लुटल्या, त्याची दहशत इतकी मोठी होती ईस्ट इंडिया कंपनीला. ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना आंदण देईपर्यंत पश्चिम किनाऱ्यावर यायची हिंमत झाली नाही. महाराजांनी आपल्याला ते गेल्यानंतर पण 250 वर्ष वाचवलंय, 200 वर्ष वाचवलंय, लक्षात ठेव. कलकत्त्याला 1600 आलेले, त्यांना मुंबई बेट आंदण मिळालं 1800 आणि त्यानंतर पण त्यांचे इथे सगळ्या उद्योग सुरू व्हायला खूप वर्ष लागली, तोपर्यंत भारत स्वतंत्र झाला, त्यामुळे त्यांना या किनाऱ्यावर येता आलं नाही. त्यांच्याबद्दल मी लिहिलेल्याचं कारण असं, भारताच्या घातसूत्राचा जो टप्पा असेल तो 1600 सुरुवात होईल आणि तो भारताला 75 वर्ष पूर्ण होतील 2022 तेव्हा संपणार आहे. तो याच्यापेक्षा मोठा कालखंड आहे 400 वर्षाचा. त्याला 2 कारण आहेत. मी 250 पानं लिहिली होती, अजून लिहिली आहेत, पण हे पुस्तक 1200 पानी होईल म्हणून ते एवढे पानं जायला नको. दुसरं माझ्या असं लक्षात आलं की इथे बसून मी अनेक रेफरन्सेस वाचू शकलो, कारण ते लायब्ररीत विनोच्या सहकार्याने कुठून कुठून मला मिळत होतं.
भारताबद्दलच माझं वाचन मला भारतात राहून करायचं, गेले मी 6 वर्ष करतो. असं आहे, भारत मी अमेरिकेत बसून समजून घेणं हे बरोबर नाही. तो माझा देश मी जाऊ शकतो ठिकाणी उठून, अमेरिकेत मी प्रत्येक ठिकाणी इथून मी उठून त्या रॉचेलच्या पॅलेसला जाऊ शकलो नाही नेदरलँड्सला किंवा स्वित्झर्लंड. भारतात मी जाऊ शकेन, त्यामुळे भारताकरता इथलं वाचावं. भारतात अनेक मतमतांतरांचा देश आहे, त्यामुळे फिक्शन पण खूप आहे, वाचायलाही मजा येते. तर ते भारतातलं वाचावं आणि घातसूत्र 2 हे फक्त भारताबद्दलचं येईल असं माझं एक प्लॅनिंग आहे. म्हणून निश्चित मी त्याचा भाग घेतलेला नाही. आणि मुळात घातसूत्र 2 लिहायची कल्पना पण अशी आहे की याच्यामध्ये चीन रशिया थोडा स्पर्श होतो, चीन मधल्या आफूचं मार्केट, त्यात ब्रिटिशांनी केलेली हाराकिरी याचा स्पर्श होतो, तो त्या रॉथशिल्ड त्यांच्या संदर्भात येतो. घातसूत्र 2 चे सूत्रधार कदाचित वेगळे असतील, ते स्थानिक असू शकतात, हाँगकाँग मधलं रिअल इस्टेट मार्केट ही फार मोठी संरचना आहे घातसूत्र 2 ची. त्याचं जेव्हा मी तुम्हाला अंदाज येईल तेव्हा कळेल. अमेरिकेतलं रिअल इस्टेट मार्केट 60% वाढणं एवढं हाँगकाँगच्या रिअल इस्टेट मार्केट मधलं पैसा अमेरिकेत आलाय जेव्हा 97 हाँगकाँग चायनाला हँड ओव्हर झालं. तर असे अनेक त्याच्यात प्रसंग आहेत, ते आशिया करत 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 भारतावर येईल. आणि भारताचा पण थोडा इतिहास आहे, भारताच्या राजकारणात काय घडलं याचा पण उभाव येईल. आणि मग तो एक मोठा सलग कालखंड मला उभा करता येईल. म्हणून मी थांब तुम्ही विचार केला म्हणून जरा तुमच्या परवानगीने या पुस्तकातली एक ओळ फक्त वाचून दाखवतो. जे मी एक आपण का लिहितो याचं एक सूत्र असतं डोक्यात. का लिहितो हा प्रश्न तुम्ही मला विचारला नाही, तुम्हाला तसं वाटणं विचारणं योग्य वाटलं नसेल. पण मी एक का लिहितो बघा, कारण मला हे जगात 7 देशात मी गेलो तेव्हा मला हे जाणवलंय. एक मानवजात जी आपल्या स्वैर स्वच्छंदी आणि जैव वैविध्याच्या नैसर्गिक हक्काने जन्मली, वाढली, पसरली, ती काही लोकांच्या खलबतांना ओलीस राहिली आणि मग एकाच प्रकारचं एकजिन्सी आयुष्य जगत त्यांच्या नादारीची शंड फौज होऊन नामशेष झाली, किंवा स्वत्व नसलेल्या निरुपद्रवी आणि त्यांनी आखून दिलेल्या आयुष्याच्या रिंगणात फिरत राहिली, त्यालाच आपलं स्वातंत्र्य वगैरे मानून. त्या मानवजातीच्या माहितीच्या मृत्यूचे हे शिलालेख. हे असं ही थॉट प्रोसेस आहे. ते असं होता कामा नाही की एक जस आपल्या दृष्टीने आपण छोटा प्रयत्न करतो आपल्या पद्धतीने, बरोबर सुराग नाही होता. एक पत्थर तबियत से उचालो यारो, माझं पत्थर उचलून उचलला आकाशात, छिद्र होईल की नाही माहित नाही. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केलात म्हणून की घातसूत्र का लिहिलं हा प्रश्न मला वाटतं माझ्याकडनं आला असता तो फारच बाळबोध झाला असता. कारण एका उच्च दर्जाच्या लेखकाला तुम्ही असं का केलं हे विचारणं, म्हणजे हे असं झालं ना की श्रीकृष्णाने भगवद्गीता का सांगितली आणि कृष्णालाच विचारण्यासारखं का बाबा सांगितलीस तू, तर हा प्रश्न माझ्याकडनं आला असता तो फार बाळबोध झाला असता. पण लेखकाकडनं जेव्हा तो येतो तेव्हा काहीतरी नक्कीच संचित देऊन जातो असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे आतापर्यंत आपण घातसूत्रकार म्हणून तुमच्या बरोबर चर्चा केली, पण सामान्य माणसाच्या किंवा सामान्य वाचकाच्या नजरेतून जर मला घातसूत्र समजून घ्यायचं असेल तर एक लेखक म्हणून दीपक करंजीकर मला काय सांगतील? आपल्या भोवती घडणाऱ्या अनेक घटना ज्या पद्धतीने समोर येतात तशा नसतात. त्याच्या मागे काही योजने अंतर म्हणून काळाचं आणि विस्तृतता म्हणून असं काही योजने प्लॅनिंग असतं, काही योजना असतात त्या योजनांच्या. आणि आपल्या पुढे येतो तर त्या शेवटचा पीस जो आपल्याला दिसतो, जे पिक्चर आपण बघतो त्याच्यामागे जसे अनेक क्रिएटिव्हिटी पासून सगळे कष्ट असतात, जे पिक्चरचं फायनल पिक्चर आपल्या पुढे येतं पण त्याचा एक मागचा जो प्रवास असतो तो जगात घडणाऱ्या घातपातांबद्दल असतो. MH370 नावाचं मलेशियाचं विमान क्वालालंपूरहून उड्डाण घेतं आणि बीजिंगला 6 तासात पोहोचण्याच्या ऐवजी कधीच पोहोचत नाही. 239 पॅसेंजर सकट ते गायब होत, ते रडार यंत्रणेला सापडत नाही, सॅटेलाइटला सापडत नाही, त्याला आज 4-5 वर्ष झाली. ही घटना का घडली याचा तुम्ही जर शोध घ्यायला लागला तर तुम्हाला अनेक गोष्टी समोर येतात. टायटॅनिक सारखी कधी न बुडणारी बोट का बुडाली हे प्रश्न मला पडायचे. आणि मला जेव्हा त्या माणसाने ती पुस्तकं वाचायला सांगितली किंवा अमेरिकन माणसांच्या एकंदरीत
एखाद्या घटनेचं प्रॉडक्ट करण्याच्या प्रवृत्तीचा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या देशा जगामध्ये भांडवलशाही आणि साम्यवाद किंवा समाजवाद सोशलिझम कम्युनिझम आणि कॅपिटलिझम हे तीन इझम आले. सोशलिझम इज अ रिप्रेझेंटेशन बाय रशिया, कम्युनिझम चायना आणि कॅपिटलिझम अमेरिका आपण धरतो. या तिन्ही इझमने एकमेकाविरुद्ध उभे ठाकले विचारसरण्या म्हणून. अनेक देश त्यांचे मांडलिक झाले, जे झाले त्यांना त्यांनी फोडून काढलं, अशी युद्ध झाली. 33 देशांचे नकाशे बदलले 100 वर्षात. आणि शेवटी काय घडलं, आज अमेरिकेत कॅपिटलिझमचं प्रतिनिधित्व करणारा देश, तिथे नंतर चायना कम्युनिझमचं प्रतिनिधित्व करणारा देश तिथे, आणि रशिया सोशलिझमचं तिथे, या तिन्ही देशामध्ये फक्त 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे. म्हणजे हे तिन्ही इझम एकाच ठिकाणी पोचले की आम्हाला उगीच गोलगोल फिरवलं. सामाजिक परिस्थिती अर्थकारण म्हणून एकाच ठिकाणी पोचले, समाजाची अवस्था म्हणून. मग त्याच्यावर आपण उत्तर शोधलं पाहिजे. मग या मांडण्यांमध्ये काहीतरी गोंधळ होता. असं म्हणतात ना, ज्या अर्थी तू नसण्याच्या अंधारात, जसं अशोक नायकवर आमचा एक मित्र, त्याची एक कविता आहे इंदिरा गांधींवरची, ती कविता अशी आहे, ज्या अर्थी तू नसण्याच्या अंधारात इतकी उलथापालथ झाली, त्या अर्थी तू असण्याच्या प्रकाशातच काहीतरी गफलत असली पाहिजे, असं एक वाक्य. तर मला असं वाटतं की असं जे घडतं त्याचं वैयक्तिक कोणाशी आपलं काय संबंध. मी कधीच मार्क्सला भेटलो नाही, पण जेव्हा मी लंडनला गेलो म्युझियम मध्ये, तेव्हा मला असं दिसलं की मार्क्स हा रॉथशिल्डच्या ब्लड लाईन मधला माणूस आहे, ज्याने दास कॅपिटल लिहिला, जो कम्युनिझमचा प्रेषित आहे. तो रॉथशिल्डच्या ब्लड लाईन मध्ये, रिलेशन मध्ये. हे जे मी पाहिलं त्याला समोर आणायचं नाही. म्हणून माझा अशी वाचकांना इच्छा आहे की आपल्या भोवतीचे पट समजून घ्या. आता हे जग ग्लोबलाइज होत राहील आणि आपण लोकल राहू आणि आपण भरडले जाऊ त्या निर्बुद्ध मानवजातीसारखं आपलं. म्हणजे हे बघा, दोन गोष्टी लक्षात घ्या, ज्यांचे सर्व्हायवल मोडमध्ये असतात ना, ज्यांना सकाळचं जेवण झालं की संध्याकाळी काय जेवायचं ही भ्रांत असते, मी त्यांच्या त्यांच्याबद्दल काही म्हणणार नाही. कारण सर्व्हायवल मोडमध्ये असणं काय याचा मला पण अनुभव आहे कधी काळचा. पण जे शिकलेले आहेत, ज्यांनी थोडाफार अभ्यास केलाय, ज्यांना पुस्तकं वाचता येतात, अशा निरक साक्षर माणसांना अज्ञानात मरून जायची परवानगी नाही. मला माहितच नव्हतं, ही परवानगी नाही त्यांना. हा, त्यांना काही करू शकणार नाही, ते हातबलतेच मरू शकतात. पण मला माहित नाही, हा अधिकार त्यांना नाही, कारण त्यांना वाचता येतं, त्यांना सांगता येतं, एक दुसऱ्याला बोलता येतं, त्यांनी बोलत राहिलं पाहिजे. खानोलकर म्हणतात ना, आमचे जोपर्यंत महायात्रेला निघालेला माणूस अबोल आहे, तोपर्यंत जिवंत माणसाने जिवंत माणसाशी अबोला धरण्याचं काही कारण नाही. तसं आहे, आपण बोललं पाहिजे जे पटत नाही, जे आपल्याला जे जाणवतं, ज्याचा त्रास होतो, तर ते घर्षण सुरू राहील. आणि घर्षण असताना हात घासले की उष्णता तयार होते, घर्षणातनं ऊर्जा येते, लक्षात ठेव. त्यामुळे घर्षण असलं पाहिजे ते चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्याकरता म्हणून ते चर्निंग सारखं झालं पाहिजे, त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे, आपण आपली प्लेसमेंट काय, जगाच्या यंत्रणेत आपण कुठे बसतो, देश म्हणून, राज्य म्हणून, माणूस म्हणून, पक्ष म्हणून, नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून, सामान्य माणूस म्हणून, माझं स्थान काय. तो ती प्लेसमेंट करण्याकरता अशी पुस्तकं वाचली पाहिजे. आणि मला ती नशिबाने माझ्या मिळाली. मी तर अगदी गरीब घरातून जाऊन नशिबाने अमेरिकेत गेलो, त्या कर्तृत्वान वगैरे स्वतःला म्हणणार नाही. पण ही ज्यांना सगळ्यांना मिळते असं नाही ना, ते ज्याचं जो गेला त्याने सांगितलं पाहिजे ना येऊन, तिथे काय आहे ते, जबाबदारी नाही का आपली समाजाप्रती, त्याच्यात नाही लिहिलेलं. मला इथे मुद्दामून हे नमूद करावंच वाटतंय, कारण प्रश्न इतके, आत्ता मलाच इतके प्रश्न असे उद्भवत आहेत ना, तर त्यामुळे साहजिकच आहे की प्रेक्षकांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न असणार आहेत. मी अगदी माझा या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न घेते आणि त्यापूर्वी प्रेक्षकांनाही विनंती करते, जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुमच्या चॅटबॉक्समध्ये आत्ता तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता, जेणेकरून ही मुलाखत झाल्यानंतर प्रेक्षकांचे काही निवडक प्रश्न सुद्धा आपण घेऊ इच्छितो. पण त्याआधी दीपकजी, खरोखर खूप छान वाटतंय आणि खरोखर हा प्रवास आमच्यासाठी एवढा चित्तथरारक आहे की आपण डोळ्यांनी जे बघतो, आपल्याला आतापर्यंत शिकवलं गेलं की डोळ्यांनी जे बघतो तेच सत्य असतं, पण नाही, त्या सत्यामागे कितीतरी मोठी कहाणी असते हो, हे आता हा विचार करण्यासारखा भाग आहे. त्यामुळे अगदी जाता जाता माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, मी तुम्हाला सांगितलं तसं, पण अगदी आता मला वेळेचं बंधन सुद्धा आहे, त्यामुळे जाता जाता एक प्रश्न असा की याचं उत्तर मला कदाचित वाटतं आधी दिलेलं आहे, पण त्याला लागूनच घेईन की पुस्तकात एक उल्लेख आहे, कारकिर्दी व कारनामे.
म्हणजे ज्यांनी कारकिर्दी घडवल्या त्यांनीच कारनामे सुद्धा घडवले. एक लेखक म्हणून आपली प्रतिष्ठा सांभाळताना कुठे भीती वाटत नाही का? अशा खळबळजनक घटना ज्या जगासमोर आतापर्यंत आणलेल्या नाहीयेत आणि ज्यांनी घडवल्यात अशा घटना जे घातपात घडवलेले आहेत त्यांनीच कॉन्स्पिरसी थिअरीज लिहून ठेवलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत आपल्याला. मग एक लेखक म्हणून ही प्रतिष्ठा सांभाळताना म्हणजे मला लेखकांच्या दृष्टीने त्यांना सजग करण्याच्या दृष्टीने मला हे उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित. ती वाटते ना कधी असं असं असतं की आपण शेवटी सामान्य माणूस असतो ना. पण मी असा विचार केला, मला भीती वाटली नाही का, प्रामाणिकपणे वाटली की आपण हे कशाला हात घालतोय. कारण मला एक माहिती असं, जेव्हा इंग्रजी भाषांतर येईल तेव्हा ते जास्त खळबळ माजेल. कारण मराठी लोकसंख्या तशी महाराष्ट्रापुरती आणि बरेच मराठी लोक, बरेचसे मराठी लोक हे अजून अवेअर अनअवेअरच्या पातळीवर आहेत. कारण आपल्यापर्यंत हे एक्सपोजरच मिळालेलं नाही, त्यात कोणाचा दोष नाही. कारण ते रिजनल भाषा आहे. पण जेव्हा याचं इंग्रजीत पुस्तक येईल तेव्हा ते जगभरातल्या सगळ्या खंडात जाईल आणि तिथे नावासकट माणसं एक्सपो होतील तेव्हा मला नक्कीच थ्रेट आहे. असे अनेक लेखक झाले आहेत. पण थ्रेट आहे म्हणजे काय आहे? सगळ्यात जास्त भीती मृत्यूची असते. अगदी प्लेन काय विचार केला तो लिहितो, मी लिहून ठेवला आहे माझ्या डायरीत. द बिगेस्ट थ्रेट अँड द ओनली बेस्ट थ्रेट ऑफ लाईफ इज डेथ. आणि ती आल्यानंतर तर काही तुमचा संबंधच राहत नाही काय घडलं त्याच्याशी. आणि ती सर्टन आहे, तो घातपाताने आला तर तो अशा तब्येतीने येणारच आहे, शरीर थकल्याने येणारच आहे. पण म्हणून व्हॉट इज द रिझन विच विल टेल मी टू माझं सत्व सोडून द्यावं, हे काही कारण होऊ शकत नाही. मला भीती आहे वाटतं की मी जात राहावं, मी लिहित राहावं. आपलं काम आहे, जे मला कळलं ते सांगणं काम आहे. बरं, मी कुठेही असं म्हणत नाही की असंच आहे. मी असं म्हणतो की असं 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 आहे. बरं बाबा, असं 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 आहे या पुस्तकात ना, असं लक्षात येतं. असं होतं का तू प्रश्न विचार. आणि मला असं वाटतं प्रश्न विचारणं ही आपली मूलभूत मानवाची ओळख आहे. कुतूहल नसेल त्या माणसाचा काही उपयोग नाही. मला कुतूहल असलं पाहिजे कारण कुतूहलापोटी सगळे उत्तर आणि शोध. म्हणजे या प्रश्नचिन्हाला पूर्ण विराम कधी ना कधी तरी मिळेलच. नक्की मिळेल. आणि दुसरं मी एक सांगतो ना तुम्हाला की मी नुसते प्रॉब्लेम मांडून थांबणार नाही. अजून एक काही वर्षात, त्याला 3-4 वर्ष लागतील, पण मी एक मातसूत्र पण लिहिणार आहे. या सगळ्या व्यवस्थांच्या विरुद्ध काय करता येऊ शकतं या माझ्या बुद्धीच्या झेपेने केलेलं चिंतन याच्यावरच, माझ्या घातसूत्रावरच एक मातसूत्र पण मी लिहिणार आहे. आणि त्याचं आता तशा चिंतन चालू आहे की ह्याच्यावरच उत्तर काय. जगाच्या लेवलला जाऊन उत्तर दिलं पाहिजे. जगाच्या लेवलला आपण समस्या म्हणून गप्प बसून कसं चालेल, आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अजून 3-4 वर्ष लागतील, पण एक मातसूत्र येणार हे नक्की. त्यात मग अनेक गोष्टींचे उहापोह असतील. जगातल्या अनेक मोठमोठ्या माणसांनी, अँथ्रोपॉलॉजिस्टनी, सायंटिस्टनी, इकॉनॉमिस्टनी, सोशो इकॉनॉमिस्टनी, इथिकल माणसांनी, कलाकारांनी उत्तरं शोधली आहेत. त्याच्याकडे आपण जग घेऊन जाऊ शकू का? खलील जिब्रानपासून तर आइन्स्टाईनपर्यंत लोकांनी सांगितलंय काय करायला हवं, काय करायला. मग ते करण्याकरता व्यवस्था काय उभा करायला लागते? मोठी रेष ओढायला लागेल ना. रेष खोडून कसं काय झालेलं नुसते, किंवा अंडरलाईन करून कशी झाले. खरोखर सर अप्रतिम असा हा संवाद घडतोय आणि तो घडत राहावा अशी फार इच्छा आहे. मला वाटतं की ह्या संवादाला कुठेतरी म्हणजे टू बी कंटिन्यूड असं आपण जे म्हणतो ना पुस्तकामध्ये, तो हा संवाद आता घातसूत्र वाचून आमचा कदाचित पूर्ण होईल. कारण आता तर फक्त तुमच्याकडनं याचा एक सारांश मिळाला, पण आता मुळात घातसूत्र आणि त्यातल्या अनेक म्हणजे मनामध्ये सुद्धा खळबळजनक अशा घटना ज्या घडवणार आहे ते घातसूत्र आहे आणि ते नक्कीच सगळ्याच प्रेक्षकांनी वाचायला हवं. यानंतर धन्यवाद दीपकजी, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अत्यंत उत्तम संवाद साधलात. पण आता आपल्याला काही हो पर्सनली नंतर वाचता वाचता मराठी सृष्टी जे जे सतीश नाईक सर आहेत, नितीन अरेकर आहेत, संतोष पाठार आहेत, संजय देशमुख आहेत, मी नावं सगळ्यांचीच घेतो, प्रधान साहेब आहेत, पूजाजी आहेत, तुम्ही सगळ्यांच्या या आपुलकीचं मला फार मोल आहे. तुमचे आभार मानणार नाही. जो कोण करतो त्याच्या मागे तुम्ही उभे राहता, फार मोठी उमेद असते. और उमेद पे चलती दुनिया, आणखी मला काय हवं तुमच्याकडून, त्यामुळे तिच्याबद्दल रूढ धन्यवाद. पण यानंतर तुम्हाला मी आता प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर यांना विनंती करते की प्रेक्षकांच्या वतीने आपल्याला काही प्रश्न आलेले असतील तर ते प्रश्न तुम्ही घ्यावेत. सर नमस्कार. एक प्रश्न आलेला आहे
तो आहे अक्षय जमदाडे यांचा आहे, उल्हासनगरहून तो प्रश्न आहे. त्यांनी एक प्रश्न विचारला की या पुस्तकाचं जे तुम्ही लेखन केलं त्या लेखनाच्या संबंध प्रक्रियेमध्ये त्याचे किती खरडे तयार केले. हे 870 छापील पानांचं पुस्तक आहे, ते ज्यावेळेला तुम्ही लिहित होतात किंवा टाईप करत होतात त्याचे पहिला खरडा, दुसरा खरडा, तिसरा खरडा असे किती, आणि खरड्यामध्ये कसे कसे बदल होत गेले याबद्दल सांगू शकाल का? हो सांगतो. 3 भाग त्याचे आहेत ना, ते भागात लिहिलं गेलं. त्यामुळे समजा मी एकूण पानं किती लिहिली असा आपण विचारला प्रश्न, तर 1500-1600 पानं लिहिली असतील, त्याच्या दुप्पट. त्यातले 250 पानं फक्त भारतावरची आहेत, ती तिन्ही खंडात मी बाजूला ठेवली, ते भागाचा 2 भाग असेल. पण लिहिलं खोडलं असं पण कमी झालं, एक्सप्लेन करताना खूप लिहिलं गेलं. संतोष पाटरांनी ते बँकेच्या गोष्टीचा उपयोग केला, उल्लेख केला. बँक आली कशी जगात हो पहिल्यांदा, कुठून आली व्यवस्था, त्याकरता एक गोष्ट टाकली. तो माणूस मला इथे अमेरिकेत भेटला, त्याला म्हटलं मला ही वापरायची तुझ्या नावासकट, तुला काही पैसे असेल तर. तो म्हटलं काही नाही, मला फार आनंद आहे, कोणतरी 76 वर्षानंतर माझी गोष्ट घेत आहे आणि ती छापतोय. तर मला असं वाटलं की या सगळ्या प्रसंगातून आपण घेत जातो तेव्हा आपण खूप डोक्यात विचार असतात, पण जेव्हा आपण पुस्तक वाचून जेव्हा नॉन फिक्शन लिहितो ना तेव्हा प्रिसाइजच लिहितो. खूप काही लिहून पानं खोडत, कारण ती कथा नाही ना, त्यात क्रिएटिव्हिटी नाही, तशी ते शोध आहे, सर्च आहे. त्यामुळे स्पेसिफिक तेवढं वाचायचं, आज तेवढी पुस्तकं संपायची, त्याचा फक्त एक तजुर्मा करायचा, तरी डबल लिहून झालंय. सर, तर संबंध लिखाणाची प्रक्रिया ही कष्टदायक होती की आनंददायक होती? कष्टदायक याच्याकरता विचारतोय की तुम्हाला अनेक वेबसाईट्स, अनेक पुस्तकांचं वाचन, ते सगळं लिहून काढणं असं घडायचं. म्हणजे असं दिवसेंदिवस घडलंय की मी 4.5-5 तास झोपून 12 तास लिहून, मग धावायला जाऊन, सायकलिंग करून, असं सगळं करत कसतरी दिवस पूर्ण 24 तास होऊन जायचे, कळायचं नाही. पुढच्या दिवसात प्रवेश व्हायचा, पहाटे पहाटे रात्रीपर्यंत लिहित बसायचो. कधी कधी असं वाटायचं रात्री एकदम मस्त की आता बाद झालं, हे काय कुठे जाणार आहे, आता परत हे 2 रेफरन्स शोधले आपण, तर याचं आणखीन, कारण काय होतं ते कांद्यासारखं आहे हो, मी ते सुरुवात केलं की ते आतमध्ये आणखीन त्याचे चक्र निघायला लागतात, आणि मग आपल्याला कुठेतरी म्हणायला लागतं की थांबायचं बाबा, आता याच्या पलीकडे जायचं. म्हणून ती प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे, त्यात स्वतःवर फार विश्वास लागतो. आणि पण एक मात्र सांगतो, म्हणजे आणि ते काही त्यात म्हणजे काही उगीच लेखक राव सारखं मी बोलत नाही, की जेव्हा मी पहिला एक साधारणपणे 150-200 पानं लिहून तयार केली ना, त्यातले टायटॅनिकचा प्रसंग मी 1-2 मित्रांना वाचून दाखवलं फोनवर, तेव्हा मी त्यांच्या घरी नव्हतो गेलो, आणि ती माणसं हादरली. तर मला त्याचा एक आपला तो एक बॉलचा बाउन्स येतो ना भिंतीवर टाकलेल्या, बॉल परत येतो, ती भिंत जर कडक असेल तर बॉल छान बाउन्स बॅक होतो, मला तो बाउन्स बॅक आला. अरे मग मी एक अनुभव मध्ये 2012 लेख लिहिला होता दिवाळी अंकात, की आम्ही सारी कळसुत्री भावली, सुहास कुलकर्णी छापला होता तो, मी त्या सिंगापूर एअरपोर्टवरून लेख लिहून पाठवला होता, कारण तेव्हा मी अमेरिकेत येत होतो भारतात, आणि त्यांनी मला सांगितलं मला 5 तारखेपर्यंत द्या. तर तो लिहिल्यानंतर त्याला जे मला त्याचं 7-8 मला फोन आले, आणि त्या प्रत्येक माणसाला फेडरल बँक ही, रिझर्व्ह बँक ही, खासगी बँक ही, त्याचंच आश्चर्य वाटत होतं. तर मी आज मी असा विचार केला की अरे अनअवेअर आहेत सगळे अजून, फॉरगेट अबाउट डिस्कशन, म्हणजे खंडन सोडून द्या, की अजून अरे माहीतच नाही, असे अनेक आपल्या मराठीतले मोठमोठी माणसं आहेत, मग आपण यांच्याकरता हे लिहिलं पाहिजे, मग त्या प्रेरणा आहेत. मग ती क्लिष्टपण आहे त्याला बॅलन्स, ती प्रेरणा होती की अरे ज्यांना आपण लिहिलेलं आवडत आहे आणि आपण वेगळ्या विषयाला आत घातल्या, याचा एक आनंद होतो. या वाटेवर कोणी गेलं नाही अशी वाट, ट्रेकला आपण जातो तेव्हा मजा येते ना, पहिल्यांदाच जातो तेव्हा आपण कुठे दरीत उतरू काय, ती मला अजूनही आहे, पण दर्या अजून मला माहित नाहीत पुढच्या, पण त्याची गंमत आहे. सॉरी लेखकाला मिळेल जायला तिथे. एक प्रश्न सतीश नाईकांच्या मनामध्ये आला होता, आणि तो माझ्याही मनामध्ये होता, आणि फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुमाराला मी तुम्हाला हा अमेरिकेत फोन करून प्रश्न विचारला होता. आता अख्खं जगातले 230 देश हे कोरोनाच्या विळख्यामध्ये सापडलेले आहे, तुम्हाला असं वाटतं का हो की याच्या मागेही एखादं घातसूत्र असायला हवं? कारण आता समजा आपण भारताच्या पुरतं बोललो, 138 कोटी
लोकांचा देश आहे आणि त्याच्यामध्ये एक 2.5 लाख लोकांना आता ऍक्टिव्ह करोना आहे, त्यातले 2.25 लाख लोक बरे झालेत, पण अख्खा देश आणि करोडो कोटी रुपये अडकून पडलेल्या कसं काय असेल? ज्या जिथे कोरोनाचा विषाणू हा एका लॅब मध्ये बनतो वुहानच्या, त्याचा पहिला उद्रेक होतो सप्टेंबर मध्ये मागच्या वर्षी चायना, मग न्यूमोनिया म्हणून ट्रीटमेंट दिली जाते, मग नोव्हेंबर मध्ये आणखीन एक मोठा उद्रेक होतो तिथल्या मार्केटमध्ये. वुहान हे जवळपास 1.5 कोटी लोकांचं शहर आहे. त्यानंतर डिसेंबर येतो तेव्हा लक्षात येतं की लोक पाकोळ्यांसारखी मरून पडत आहेत रस्त्यांवर, हा भयानक पकवलाय. तरी चायनीज न्यू इयरला तिथून 2,500 लोक न्यूयॉर्कला जातात, 3,000 लोक ऑस्ट्रेलियात जातात पर्यटक, नंतर आणखीन इटलीमध्ये जातात. इटलीमध्ये तर लोक बोर्ड घेऊन उभे होते एअरपोर्टवर, चायनीज लोक, वी आर चायनीज, वी आर नॉट कोरोना, हग अस. इटालियन लोक त्यांना हग करत होते. म्हणजे तुम्ही लपवून ठेवता याचा अर्थ गोंधळ आहे की नाही, याचा अर्थ घातपात. जर तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सांगितलं असतं असा एक व्हायरस आहे की ज्याच्यावर उत्तर नाही, तर तेव्हा चायना कट ऑफ झालं असतं किंवा वुहान कट ऑफ झालं असतं किंवा तो सोर्स अलग, तेव्हा तोच विलगीकरणात गेला असता ना, बाकी लोकांना त्रास नसता झाला. तुम्ही जगातले 2.5 लाख लोक मरेपर्यंत काही सांगत नाही, WHO तुमच्या बाजूने उभी राहते, तिने खूप चांगलं हँडल केलं सांगते. आणि आज परवा WHO काय सांगितलं, अमेरिकेने पैसे बंद केल्यावर त्यांचे, की नाही नाही असं नाही, चायनाने आम्हीच सांगितलं, चायना सांगायला तयार नव्हता. आता ती बिळातनं माणसं बाहेर येते, म्हणून तो घातपात आहेत काही शंका. त्याचं कारण काय, तर मी आता एक चायनावर पुस्तक सध्या लिहितोय, मी पुस्तिकेसारखं लिहितोय. कोरोनावर मी 40 पानं लिहून थांबलो होतो, पण आता चायनाच्या एकंदरीत याच्यावर लिहितोय की ही काही थिअरी नाही, कॉन्स्पिरन्सीज ते अनेक लोकांनी सांगितले. मी हे लॉजिकल प्रश्न मांडतो की तुम्ही थांब, आता उद्या भारतात समजा एखादी साथ आली तर आपण जगाला सांगणार नाही का हो, आपण आपल्या लोकांना किमान थांबवू तिकडे जायला, जगभर जायला. इतर मानवतावादी दृष्टिकोन असेल माझा, पण मला ते घडवायचं असेल तर मी सांगणार नाही. मी लोकांना प्रवास करू देईल, ते पसरू देईल, जेव्हा येईल उद्रेक तेव्हा मी सांगेल, आम्हाला काहीच माहित नाही. पण चायनात लोक किती मेले त्याचे फार खूप थेरे आहेत. आता एक असं लक्षात आलं परवा ते चायनीज टाइम ग्लोबल टाइम्सच्या एका याच्यात असं लिहिलंय, 1 ते 1.5 कोटी लोकांचे टेलिफोन नंबरच गायब झालेत मोबाईल नंबर. किती मेली आहेत का काय चायनात? पण चायनाकडे लोकशाही नाहीच आहे, तो सील्ड कंट्री आहे. रशिया तरी बरा होता त्याच्यापेक्षा, पण त्यांनी सांगितलं तोच आकडा आपण धरायचा. ट्रम्प जे आता ट्रम्प हॅज अ हिज ओन मॅडनेस, आय एम नॉट अ ट्रम्प सपोर्टर. व्हॉट आय एम ट्राइंग टू से, तो जे म्हणतो की चायनाने लपवून ठेवलं हे खरं आहे, आणि आत्ता चायनाने दिलं नाही उत्तर, तरी त्यांना द्यावं लागतंय, आता द्यावं लागणार आहे. आणि त्याची एक म्हणून मी कारण घटना एक घटनाक्रम लिहिला, कारण मी थोडा माझा मेथड वेगळी आहे. अमेरिकेने चायनाशी गेल्या 20 वर्षात काय केलं त्याच्या घटना लिहून काढल्या. मी सगळ्या मिटिंग त्यांच्या सिनेटच्या मिटिंग रेकॉर्डिंग ऐकले आणि लक्षात आलं की अमेरिका चायनाला सगळ्या तो आयात करावर कॉर्नर करत चालली होती, त्याचं उत्तर म्हणून कोरोना आहे. तो टॅक्स लावला इम्पोर्ट $350 billion अमेरिकेने, $350 billion व्हॅल्यूच्या ज्या वस्तूंवर टॅक्स लावला, चायनातल्या प्रत्येक वस्तूवर 25% आयात कर लावला, त्यामुळे चायनाच्या वस्तू विकल्या गेल्या नाही, तिथलं मॅन्युफॅक्चरिंग हब असूनही ते काही करू शकले नाही. त्याचं उत्तर एका अर्थकारणाचं उत्तर आहे. शेवटी मी म्हणत नाही, भीष्मांनी काय सांगितलं होतं, द्रौपदीचं वस्त्ररण चालू असताना भीष्मांना प्रश्न विचारलाय, आपण आपल्याकडे सगळं आपण विसरून गेलो, त्यांना असं म्हटलं की तुम्ही काही बोलला नाहीत. पांडव ठीक आहे द्युतात हरले, धर्मराजा सच्चा आहे, तो हरलेला माणूस काय बोलणार, त्याचे भावंडही बोलले नाहीत, कोणती बोलणार नाही, स्त्री आहे. भीष्म तुम्ही का नाही बोलला? भीष्म असं म्हणतात अर्थस्य पुरुषोदासा, पुरुष हा अर्थाचा गुलाम असतो, म्हणून अर्थकारणाचं जग गुलाम आहे. अर्थकारणाच्या मुळातून प्रश्न सुरू होतात आणि त्याचं उत्तर प्रत्येक माणूस व्हायरसने देईल किंवा लष्करी हल्ल्याने देईल, मूळ अर्थकारण आहे. सर एक वेगळा प्रश्न, त्या श्रोत्याचं नाव तिथे दिसत नाहीये मला, परंतु त्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की भारतामध्ये गेल्या 100 वर्षांमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटनांच्या मागेही याच प्रकारचं काही सूत्र असू शकतं का?
त्याची उत्तर कशी असू शकतात, म्हणजे 47 साली देश स्वतंत्र झाला, देशाची फाळणी झाली, आक्रमण झाली, चीनचं आक्रमण, पाकिस्तान आक्रमण, बांगलादेश स्वतंत्र, आणीबाणी, इंदिराजींचं राज्य जाणं, इंदिराजींचं राज्य परत येणं, इंदिराजींची हत्या, राजीवजींची हत्या, इंटरनेट क्रांती, आणि हे सगळं, आणि पुन्हा आता हे सत्तांतर होणं आणि पुन्हा 2 वेळा जिंकून येणं, यामागे काही सत्र असेल नाही असतील ना त्याचे, त्यात मी घास्त्र 2 मध्ये सगळे येईल. पण मी आत्ता जिथे आहे तिथलं सांगितलं मगाशी यांना, धनश्रींना, की 24% जगाच्या GDP, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 0.2% GDP जगाच्या, इतकी लूट. इंग्रजांनी आपल्या 2 गोष्टी केल्या असं माझं आत्ता मत. एक, त्यांनी आपला गावगाडा तोडला. एका गावामध्ये लोक एक परस्परावलंबीची जीवन पद्धती होती ती तोडली, कारण कमाल जमीनदार धारणा कायदा वगैरे सगळं त्यांनी आणलं आणि तिथून सुरुवात झाली की ते तुडायला, गाव एकमेकावर अवलंबित ठेवायचे नाहीत. आणि दुसरं, हे तुम्हाला कळेल म्हणून तुमचं एज्युकेशन पण त्यांनी बदललं, हे तुम्हाला कळू नये. म्हणजे एक कृत्य झाकापाक केली, एक घाणेरड कृत्य घडवलं आणि त्याची बोंबा उडवून पब्लिसिटी बंद केली चायनात जे सध्या आहे तसं, तर ते आपली एज्युकेशन सिस्टीम मधून लोकांना आकलनच होऊ नये म्हणून आपण शंडासारखे 90 वर्ष आपले सगळं गमावून बसतो. नंतर पण सत्ता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे आता भारताचं लिहायला गेलं तेव्हा तो 100 वर्षात तो खूपच खळबळजनक गोष्टी आहेत. कारण एक तर काय, भारताचं एक नेहमी लक्षात ठेवा, जगामध्ये आता मी 60-70 देशात गेलो, म्हणजे एक लक्षात असं आलं की भारतामध्ये काहीतरी एक गंमत आहे. एवढी इतकी आक्रमणं झाली हो, 5000 वर्षाची आक्रमण आहेत. कुठून कुठून लोक आले, खैबर खिंडीतनं आले, शक आले, हुण आले, बाबर आले, अनेक माणसं आली. आणि या सगळ्या इथल्या समाजामध्ये काहीतरी मेश आहे. मी हिंदू बिंदू असं बोलत नाही बरं का, मी भारत एवढा तिथे या प्रदेशात राहणारा माणूस असं माणूस म्हणतो. काहीतरी एक त्याची गंमत आहे, सगळं ऍब्सॉर्ब झालं, ते बदललं. त्यामुळे मला त्याचा पण शोध घ्यायचा, मी कुठलं असं घातसूत्र इथे काम करू शकणार नाही. पण मला मातसूत्र पुढे लिहायचं आहे, त्यामुळे भारतात सगळ्या गोष्टी जगासारख्या वर्कआउट का नाही झाल्या, इथे सेंट्रल बँक का नाही आली, त्याचं उत्तर मी आज सांगितलेलं तुम्हाला म्हणलं त्याला आंबेडकर कारणीभूत. आंबेडकरांचे आपल्यावर प्रचंड मोठे उपकार आहेत. पण जे त्या बँकेचा मसुदा घेऊन आले ते आंबेडकरांचं पुस्तक त्यांच्या हातात होतं, इंडियन प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपीज. आंबेडकर फार मोठा माणूस. म्हणजे असे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत ना, ते छोटे छोटे व्हील असतात बघा घराळामध्ये, व्हील्स इन द व्हील्स. ही छोटे छोटे व्हील आपले फार मजबूत आहेत, पण ते जेव्हा लिहिल दोन हात रुजवून तेव्हा सगळं समोर येईल असते. सर, एक प्रश्न आलेला आहे अथर्व म्हणून आहे, त्यांनी विचारलाय प्रश्न. ते विचारतात की एक माणूस जो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, MBA शिक्षण पण घेतो आहे, त्यांनी कवितांवरती पण त्याची समीक्षण तो लिहित असतो, आणि तो माणूस संशोधनही करत असतो, घातसूत्र सारखी पुस्तकं करतो आणि दूरदर्शनच्या मालिकाही करतो, असा हा दीपक करंजीकर नावाचा माणूस आहे, त्याच्या 24 तासांची विभागणी तो नेमकी कशी करतो, हे सगळं तर कसं एका व्यक्तिमत्वामध्ये सामावून घेऊ शकतो. त्यांनी प्रश्न थोडक्यात विचारला होता, मी त्याला विस्तारला एवढाच. माझ्याबद्दल प्रश्न आहे ना? पण आपल्याला एक तर प्रत्येकाला एक बेसिक मुद्दा सांगतो, आपल्याला प्रत्येकाला फ्रीडम असतो हवं ते करण्याचं, पण तो वापरत नाही. मला सांगा, सचिन तेंडुलकरला पण 24 तास होते गेले, आपल्यालाही 24 तास आहे. त्यांनी युनिक ॲबिलिटीत काम केलं. तसं मी युनिक ॲबिलिटीचे 4 डिव्हिजन करून घेतो, 5 डिव्हिजन करून घेतो, त्यात काम करतो. आणि तुम्हाला खरं सांगतो, डायव्हर्शन असतं की नाही ते आपल्या कामावरचं प्रेम वाढवत. एक आता अजून एक पुस्तक माझ्या लिखाणात चालू आहे सध्याचं, नाव आहे हॉरिझॉन्टल ग्रोथ, आडवं वाढणं, त्यासारखं उभं वाढणं नाही, आणि त्याचं कोणाला सावली नाही फळ नाही, आडवं वाढणं. आडवं वाढण्यामध्ये हे सगळं शक्य आहे. आणि अनेक माणसं माझ्यासारखी जी हे करतात, मी काही एकमतीय नाही, त्यांना जसं वाटलं त्यांच्यावर मी फार आभारी आहे, पण हे त्यांना पण करणं शक्य आहे. टाइम मॅनेजमेंट आहे, म्हणजे शिल्पकारासारखं आहे. शिल्पकार आणि चित्रकाराला फरक काय? शिल्पकार जे नको ते काढून टाकतो. आपल्या आयुष्यात कशात वेळ घालवायचं नाही ते कळलं पाहिजे, ते काढून टाकायचं. उरलेला वेळ आपला जातो. तुम्ही बघाल तर दिवसभरात तुम्ही बघा ना, प्रत्येक मी नेहमी क्लासमध्ये मॅनेजमेंट शिकवतो, मी आणखीन कोच पण आहे बऱ्याच कंपन्यांचा, त्यांना मी शिकवतो तेच शिकवतो.
दिवस प्लॅन करताना कुठली कामं मी करायची नाही याची एक लिस्ट करा. ती कामं मग काय करायची आपण नंतर बघू. ती कामं उद्यापासून बंद करा एक 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 हे नाही करणार. पण तो वेळ जो टाइम सेव्ड जो टाइम अर्न आहे आणि 24 तासाचीच विंडो आहे. टाइम मॅनेजमेंट शिकवतोच मी त्यामुळे मला तर करणं भागच आहे. आय हॅव टू प्रॅक्टिस व्हॉट आय प्रीच. सकाळी उठल्यानंतर तुमची पहिली कोणती गोष्ट करतात? बाकीच्या सगळ्या करतात ते सांगू नका, पण दीपक करंजीकर सृजनशील माणूस उठल्यावर पहिली गोष्ट कोणती करतो? काय करायचं याचं मी 10 मिनिटं प्लॅनिंग करतो. म्हणजे आज दिवसभरात नेमकं आज काय दिवस संपेल तेव्हा मी झोपेल तेव्हा काय झालेलं असेल आणि मी ते त्या दिवशी करतो. मी रोज ते प्लॅनिंग करून रोज संपवतो असं नाही. मी एक दिवस राहतो की आज दिवसभर काही करायचं नाही. मी सकाळी म्हणतो मी रेंगाळत राहतो, पिक्चर बघ, टाइमपास कर, काही कर. त्याविषयी मी खूप खातो पण जास्त, पण खाणं होतं, पिणं होतं, पण नाही काय. एक दिवस मात्र नाही, आज हे हा चीन रशिया, आता मी काल जसं सकाळी उठून म्हटलं की चीन रशिया आज संपायचं. रात्री मी तुम्ही म्हटलं 1:30 वाजता मी संपवतो रात्री. चीन रशिया विषय भारताच्या संदर्भातला संपव त्या माझ्या चीनच्या पुस्तकात. चीन रशियाचा काय एंटँगलमेंट आहे, पण कारण ते माझ्याकडे मटेरियल गोळा केलेलं आहे ना, मग ते आज वाचून त्याच्यात नोट्स काढून त्याचा एक तयार करून त्याचा एक मसुदा करून आज संपायचं. म्हणजे ते होत नाही ना. आणि आत्ता मी इथे बसून गेल्या 3-4 महिन्यात 3 पुस्तकं ट्रान्सलेट केली. एक मी हू पेंटेड माय मनी व्हाईट नावाचं इंग्रजी पुस्तक मराठीत केलं. रंगनाथ पठारे सरांच्या चोषक फलोद्यांचं इंग्रजी ट्रान्सलेशन केलं. बापरे. आणि आपले जे पहिले ज्यांनी रॉ स्थापन केली एम के राव त्यांचं मी कावचं त्या कावांचं चरित्र मी ट्रान्सलेट मराठीत केलं. आणि चौथं आत्ता घेतलंय करायला. वा, म्हणजे ह्या संबंध कालखंडामध्ये आम्हाला नवीन काहीतरी मिळणार आहे. अनेक प्रश्नांची यादी माझ्या समोर दिसते आहे, परंतु आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट तुमच्या शब्दांमध्ये करणं गरजेचं आहे. धनश्री, मी तुझ्याजवळ माईक सुपूर्द करतो. सर, जे काही प्रश्न असतील ते मी तुम्हाला मेसेजनी कळवतो, मग तुम्ही युट्यूब वरती एखादं वेगळं झूम सेशन त्यांच्याबरोबर करू, त्यांची उत्तरं देईन मी. काय जरूर सर. धनश्री, माईक तुझ्याकडे सुपूर्द करते. थँक्यू नितीन. धन्यवाद नितीन सर. खरोखर माझ्या मनात हा प्रश्न होताच की हे सगळं करताना जेव्हा घातसूत्र सारखं एक हा ग्रंथ बनतो आणि जेव्हा जागतिक पातळीवर ज्या काही घडामोडी घडतात किंवा घडवल्या जातात त्याला ते मराठीत का लिहिलं जातं सगळ्यात आधी? म्हणजे जागतिक पातळीवरच आहे तर इतर अन्य भाषांमध्ये सुद्धा आपण लिहू शकलो असतो. अर्थात हा प्रश्न सर नक्की लक्षात ठेवा, याचं उत्तर मला नंतर तुमच्याकडनं हवं आहेच. पण खरोखर हे हो मातृभाषेला आहे. काय सर? पहिला आन्सरेबल माझ्या मातृभाषेला आहे. म्हणजे मला लगेच उत्तर मिळालेलं आहे याचं. पण खरोखर अनेक वेळेला नवल वाटतं की मानव हिताच्या दृष्टीने जेव्हा हे जग साकारलं गेलं त्याच जगाला माणसानी एका घातपाताचं केंद्रस्थान बनवलेलं आहे हे घातसूत्र वाचता वाचता पावलो पावली आपल्याला जाणवतं. आणि हे सगळं आमच्या समोर उलगडलं यासाठी वाचता वाचता आणि मराठी सृष्टी .com चे सुद्धा आभार की तुमच्यासारख्या एका सृजनशील लेखकाला समोर आणून आणि मी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला उपलब्ध करून दिली या सगळ्यांनी. अर्थातच धन्यवाद सर, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर संजय देशमुख आपल्या बरोबर उपस्थित आहेत. मी संजय सरांना विनंती करते की अध्यक्षपर भाषणाची सुरुवात आपण करा. धन्यवाद धनश्री आणि धन्यवाद नितीन. मला असं वाटतं आपल्या दोघांनी विचारलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून दीपकने आपल्याला जे प्रबोधन केलेलं आहे ते मला असं वाटतं की ते कालातीत आहे, ते आजच्या काळापुरतं मर्यादित आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि हे कुठल्याही सूत्रामध्ये नसलेलं सूत्र आहे. म्हणजे दीपकनी त्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून जगाची तोंडओळख करून देत असताना जगातील चुकीच्या झालेल्या गोष्टी किंवा ज्या घातपाताच्या प्रकारात झालेल्या गोष्टी याचं एक सूत्र त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आजच्या त्याच्या प्रबोधनातून मला असं वाटतं की पुढच्या जगाची मांडणी काय असू शकेल आणि आपल्या देशाची सुद्धा त्याचं एक वेगळं रूप त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाचा समारोप जरी माझ्या बोलण्यातून करायचा आहे
त्याला आपण अध्यक्षीय भाषण म्हणू कदाचित. परंतु मला असं वाटतं की बरंच जे आत्ता सांगण्यात आलं जे आपण सर्वांनी ऐकलं त्याची एक त्याचा एक धागा पकडून मी काही मिनिटांमध्ये हा समारोप करू इच्छितो. दीपक, मी त्याच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगितलं की माझी बांधिलकी या माझ्या मातृभाषेशी आहे आणि हे अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं की आजही आपण मराठी माणसं एका विशिष्ट आर्थिक पातळीच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्या पुढच्या पिढीने काहीतरी विशेष केलं पाहिजे आणि विशेष म्हणजे काय तर मातृभाषेतून न शिकता इंग्रजी भाषेतून शिकलं पाहिजे आणि त्यातनं जगाची एक चांगली ओळख त्यांना कळू शकेल. पण मला असं वाटतं की ते चुकीचं आहे कारण मी स्वतः मराठीतून शिकलो होतो आणि आजही इंग्रजी बोलताना इंग्रजीतून लिहिताना मला मराठीतून का शिकलो असा प्रश्न कधी पडला नाही. आणि म्हणून लोकांना जरी असं वाटलं की आपण विचार मराठीतून करतो आणि मग आपण त्याचं ट्रान्सलेशन करतो का नाही, कारण एका ठराविक पातळीपर्यंत जर आपण आपल्या मराठीतून विचार करायला शिकलो आपल्या मातृभाषेतून विचार करायला शिकलो तर मला असं वाटतं की व्यक्त होणं हे जास्त संदर्भपूर्ण आणि सर्वंकष होऊ शकतं आणि ते आपण दीपकच्या लिखाणातनं पदोपदी पाहिलेलं आहे. दीपकनी दुसऱ्या एका प्रश्नाचं नितीनला उत्तर देताना असं सांगितलं की आपण एक आपल्या वेळेचं नियोजन केलंय. आपल्या जगामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे महान पुरुष होऊन गेले, जे महान लेखक होऊन गेले ज्याची नावं आपण सांगितली तर ती यादी खूप मोठी होईल, परंतु दीपकनी ज्यांचा उल्लेख केला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा मला असं वाटतं श्री अरोबिंदो, रवींद्रनाथ टागोर किंवा अगदी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान असतील पंडित जवाहरलाल नेहरू, तर अशा लोकांनी जे लिखाण केलं ते लिखाण जर आपण नुसतं पाहून लिहून काढायचं जर ठरवलं तर आपल्याला अनेक वर्ष सुद्धा कमी पडतील. आणि त्याच्यामुळे विचारपूर्वक केलं गेलेलं लिखाण आणि केवळ आपण दीपकच्या एका ग्रंथाचा आज उहापोह करण्याचा प्रयत्न केला किंवा ते एक थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला, मला असं वाटतं की कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण सिंकिंग म्हणतो की एखादा डेटा आपल्याला डाउनलोड करायचा आहे तर वी ट्राय टू सिंक द इन्फॉर्मेशन. मला असं वाटतं ही इन्फॉर्मेशन किंवा ही जी माहिती दीपकनी संकलित केलेली आहे त्यासाठी जो प्रचंड अभ्यास त्यांनी केला आणि त्याचा त्यांनी उल्लेख केला की जवळजवळ 483 पुस्तकं त्यांनी त्यासाठी वाचली आणि त्यापैकी जवळजवळ 161 पुस्तकांचा उल्लेख त्याच्या संदर्भ ग्रंथांच्या ज्याला आपण बिब्लिओग्राफी म्हणतो ज्याचा उल्लेख त्यांनी त्याच्या ग्रंथाचा ग्रंथाच्या शेवटी केलेला आहे, तर त्याच्यावरनं आपल्याला कल्पना येते की ही 860 पानं लिहिण्यासाठी जरी दीपकनी त्याच्या 2-2.5 पट लिखाण केलं असेल पण त्याच्या कदाचित 50 पट किंवा 100 पट जास्त वाचन त्याला यासाठी करावं लागलं. आणि म्हणून त्याच्या संदर्भ ग्रंथांची सूची जरी मोठी असली तरी त्या सगळ्यांचं सार त्यांनी ज्या शब्दांमध्ये अचूक पकडलेलं आहे त्या शब्द प्रणालीची किंमत मला असं वाटतं की प्रचंड आहे. आणि म्हणून या पुस्तकाचं लेखन झाल्यानंतर जेव्हा त्यांनी कुमार केतकरांसारख्या एका व्यासंगी व्यक्तीला अप्रोच केलं आणि अशा वेळेला लोकांना एक लक्षात यायला हवं की विचारधारा ही आपली अनेक वेगवेगळ्या प्रकारची असते पण त्या विचारधारेतनं जी समृद्धी आपल्या ज्ञानाची आणि आपल्या बुद्धीची होते त्याचा उपयोग जगाला होण्यासाठी त्या ग्रंथाची ओळख सुद्धा तशा पद्धतीने त्या ताकदीने तुम्हाला करून देता आली पाहिजे. आणि अशा वेळेला कुमार केतकरांसारखा एक व्यासंगी माणूस ज्याची स्वतःची ग्रंथसंपदा 15,000 पुस्तकांपेक्षा जास्त आहे, मी स्वतः पाहिली आहे, जसं अरुण टिकेकर सरांची ग्रंथसंपदा 25-30,000 पुस्तकांपेक्षा जास्त होती आणि ज्यातली 20,000 पुस्तकं त्यांनी आपल्या मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिली होती, म्हणजे केवढा मोठा एक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या जगासाठी. तर अशा पद्धतीने लिखाण केल्यानंतर मनोगत व्यक्त करायच्या आधी त्याची प्रस्तावना जेव्हा लिहिली कुमार केतकरांनी तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की हा संदर्भ ग्रंथ नाहीये किंवा हा एक पुस्तक नाहीये किंवा ते एक राजकीय विश्लेषण नाहीये पण त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स पासून पॉलिटिक्स पर्यंत आणि सोशल सायन्सेस पासून फिलॉसॉफी पर्यंत अशा या सगळ्या जगातील घटनांचा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारचा हा जगाला एक वाट दाखवणारा प्रेरणादायी असा एक स्रोत आहे आणि असा उल्लेख त्यांच्यासारख्या व्यासंगी माणसांनी आणि एका अभ्यासू माणसांनी करणं मला असं वाटतं की खूप मोठी दाद आहे दीपकच्या या एकंदर कॉन्ट्रीब्युशनला. आणि दीपकने जसं मगाशी त्याच्या बोलण्यात सांगितलं की आयुष्य आपल्याला एकदाच येतं, मग त्या आयुष्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे, तर ते आपण भूतकाळाचं इंटरप्रिटेशन करतो का आणि ते इंटरप्रिटेशन केल्यानंतर वर्तमानात त्याच्यापासून बोध घेऊन
भविष्याचा वेध आपल्याला घेता येणार आहे. आणि अशा पद्धतीचं मला असं वाटतं लिखाण दीपकच्या या ग्रंथरूपी साहित्यातनं झालेलं आहे. आणि 45-50 मिनिट हा काही वेळ मी म्हणत नाही या ग्रंथाचं पूर्ण आकलन होण्यासाठी, परंतु धनश्रीने अतिशय कल्पकतेने जे प्रश्न विचारले आणि दीपकला बोलतं केलं त्याच्यामधनं मला असं वाटतं की दीपक सुद्धा एक त्याच्या बोलण्यातनं ही सगळी हे सगळं विवेचन फुलवत गेला. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की हिटलरनी केलेला नरसंहार असेल की जी पण एक त्याच्यामध्ये एक सूत्र होतं की त्यांनी एक कोहोर्ट आयडेंटिफाय केला, एक समाजातील गट आयडेंटिफाय केला आणि त्याच्यातनं त्यांनी त्या गटाला संपवण्यासाठी जे काही केलं आणि नंतर तो म्हणतो की इट वॉज अ प्रोजेक्ट, की हा एक प्रकल्प होता. म्हणजे मला असं वाटतं की एवढ्या भीषण प्रमाणामध्ये मनुष्यहानी झाल्यानंतर सुद्धा एखादी व्यक्ती त्याच्याकडे ज्या सब्जेक्टिव्हली पाहू शकते, जसं दीपकच्या मित्रांनी 9/11 घटनेनंतर लगेचच काही तासामध्ये असा विचार मांडला की आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया जेणेकरून आपल्याला आपल्या त्या शेअर्सला एक चांगला भाव मिळू शकेल. मला असं वाटतं की सब्जेक्टिव्हली या एखाद्या गोष्टीकडे बघणं सुद्धा एक त्रयस्थ म्हणून बघणं सुद्धा दीपकला खूप चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो त्याच्या ग्रंथामध्ये ज्या कुटुंबांचा उल्लेख करतो, ज्या 15 विशिष्ट कुटुंबांनी आज जगावरती अधिराज्य गाजवलेलं आहे, ज्यांच्या वागण्यातून, ज्यांच्या प्लॅनिंगमधून आणि ज्यांच्या वंशाच्या पुढे चालण्यातून जगातील अनेक गोष्टी या प्लॅन केल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ बँकिंग सिस्टीम असेल, आज भारत हा अतिशय मोठा आणि अतिशय प्रगल्भ असा देश, सगळ्यात जास्त वर्षांची परंपरा असलेला देश आहे आपल्याला माहिती आहे. परंतु त्या देशाचा GDP 500 वर्षापूर्वी एकूण जगाच्या 22.3% होतं आणि ते GDP 500 वर्षानंतर म्हणजे 2000 साली 2.3% इतपत घसरलं. आणि त्याच वेळेला अमेरिकेने ग्लोबल GDP मध्ये साधारणपणे 22.3% हा भारताचा 500 वर्षापूर्वी असलेला GDP टेकओव्हर केला. पण 500 वर्षापूर्वी अमेरिका हा देशच अस्तित्वात नव्हता. तर याचा जर आपण विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येतं की घातसूत्रामधील घटनांची मालिका जी गेल्या 100 वर्षांचा जगाचा आढावा घेते, त्या मालिकेमधले एक एक कडी उलगडून दाखवणं, त्याचं विश्लेषण करणं आणि ज्या गोष्टी ऍक्सिडेंट झाल्या होत्या अशा पद्धतीने जगापुढे आल्या, त्या एक घातपात होता अशा प्रकारे त्याचं विश्लेषण करून ते प्रश्न जगापुढे मांडणं. मला आठवते दीपकच्या पुस्तकामध्ये ज्या एका विशिष्ट वंशाच्या लोकांवरती ठपका ठेवण्यासाठी 9-11 घडवलं गेलं असं एक त्याच्यामधनं एक निष्कर्ष काढला गेलेला आहे. त्याच्यामध्ये या विशिष्ट विमानांतील चालकांचे पासपोर्ट्स ह्या दोन्ही वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स पडल्यानंतर त्याच्या भग्नावशेषांमध्ये तुम्हाला पासपोर्ट्स चांगल्या पद्धतीने ते सापडतात, एकही त्याचं पान न जळलेल्या अवस्थेमध्ये. याच्यात सुद्धा एक काही सुसूत्रता होती का, घातपाताचा एक वेगळा विचार होता का, असा अतिशय मनाला चक्का लावून जाणारा आणि भीतीदायक प्रश्न दीपकने त्याच्या पुस्तकातनं विचारलेला आहे. तर तो पण मला असं वाटतं की या सगळ्या 100 वर्षांच्या घटनांमधील कडी जोडण्यासाठी एक अतिशय मार्मिक त्यांनी त्याचा उल्लेख केला असं मला वाटतं. याच्यामध्ये दीपक असंही म्हणतो की आपण कशा पद्धतीने जगाकडे बघतो, म्हणजे हा एक अतिशय वैश्विक विचार त्यांनी मांडलाय. आणि त्यासाठी त्यांनी 2 प्रश्न सांगितलेत की आय डू नॉट नो व्हॉट आय डू नॉट नो, बट इफ आय डू नॉट नो इट डज नॉट एक्झिस्ट, अशी पण एक विचारधारा आपल्या जगातील लोकांची आहे. पण तो त्या पहिल्या विचारधारेचा पुरस्कार करतो आणि तो म्हणतो की ठीक आहे, मला जे माहिती नाही ते मला माहिती नाहीये, पण त्याची उत्तरं मी शोधायची नाहीत असं तर काही त्याचं कारण नाही. आणि त्याच्यातनं ही प्रश्नोत्तरांची मालिका अतिशय घटनाक्रमांचा मागोवा घेत पुढे नेते आपल्याला. आणि त्याच्यामध्ये धनश्रीचं एक खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. आणि या घटना काय होत्या, तर टायटॅनिक असेल, फेडरल बँकेची निर्मिती असेल, किंवा रशियन रिव्होल्युशन असेल, किंवा फर्स्ट वर्ल्ड वॉर, मग त्यानंतर वॉर्साचा करार, नंतर जे सगळ्यात मोठं डिप्रेशन जगामध्ये इकॉनॉमिकली आलेलं होतं, अशा या घटना दीपकनी ज्या पद्धतीने आपल्या ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्याचा उहापोह केलाय, तर मला असं वाटतं तो अतिशय चित्तवेधक असा आहे. आपल्याला पुन्हा पुन्हा ही प्रकरणं वाचाविषयी वाटतात. आणि त्याच्यात मग त्या तो पुढे वेस्ट एशिया डेव्हलपमेंट कडे जातो, किंवा मुस्लिम ब्रदरहूडचा उल्लेख करतो, Y2K उल्लेख करतो, बुश कुटुंबातील वांशिक टेकओव्हर म्हणतो, किंवा किसिंजर सारखी व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण असावा इतपत ठरवू शकते का, अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी
उदाहरण सकट आणि त्याच्या एका प्रूफ सकट त्याच्या मांडणी सकट त्यांनी जगापुढे मांडलेत. आणि मला असं वाटतं ट्रम्प यांचा विजय सुद्धा कदाचित त्या शृंखलेतला एक अतिशय नजीकचा टप्पा म्हणता येईल की ज्याच्यामध्ये लोकांना असं वाटलं की हिलरी क्लिंटन जिंकतील आणि एक नाट्यमय घडामोड अशा पद्धतीने होते की ट्रम्प निवडून येतात. तर अशा पद्धतीने त्यांनी ज्या या सगळ्या घटना गेल्या 100 वर्षातल्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याबरोबरच जो रोडमॅप त्यांनी याच्या पुढचा मांडायचा प्रयत्न करताना तो म्हणतो की मी आता त्याचा दुसरा भाग लिहिणार आहे आणि जगातील कमोडिटीज किंवा भारताला पद्धतशीरपणे इकॉनॉमिकली कसं संपवायचं याचं 400 वर्षाचं प्लॅनिंग कसं केलं गेलं आणि शिवाजी महाराजांसारखा एक महापुरुष या प्लॅनिंग मधला कसा अडसर होता आणि त्याचा त्यांच्या निधनानंतर मग कशा पद्धतीने या सगळ्या घटनांना वेग आला याची सगळी मांडणी सुद्धा त्यांनी त्याच्या आपल्या उत्तरातनं केली. आणि मला खात्री आहे हा सगळा भाग त्याच्या या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये मी म्हणणार नाही पण दुसऱ्या भागामध्ये ज्याला तो मातसूत्र असं नाव देऊ इच्छितो त्याच्यामध्ये मला असं वाटतं तो अधिक चांगल्या रीतीने करू शकेल. आणि म्हणून लोकांच्या जीवनमानावर आधारित असलेली आपली अर्थव्यवस्था काही कुटुंबांच्या प्लॅनिंगनी कशी बदलू शकते आणि कशा पद्धतीने देशातील अनेक लोक किंबहुना केवळ 12% लोक जे जगातील 88% संपत्तीचे मालक आहेत तर कशा पद्धतीने हे इझम्स त्यांनी आपल्याला सांगितले की कम्युनिझम आहे सोशलिझम आहे आणि मला असं वाटतं की कॅपिटलिझम आहे की या तिन्ही इझममध्ये उदयाला आलेले देश सुद्धा आज केवळ 10% त्या देशातील लोक 70% संपत्तीचे मालक आहेत. आणि मग या इझमचा या सगळ्या विचारधारेचा उपयोग काय झाला जगाला फक्त त्यांनी जसं आपल्या मराठीमध्ये चित्रपट येऊन गेला होता झेंडा नावाचा की राजकीय पक्ष कुठले असतील सामान्य माणूस जो त्या पक्षाची कास धरतो त्याचं जीवनमान काही बदलत नसतं. कुठलाही पक्ष निवडून आला आणि कुठलंही सरकार स्थापन झालं तरी सामान्य माणसाचं जीवन काही बदलू शकत नाही. आणि अशा पद्धतीने जगातील सगळ्या देशांतील लोकांची इकॉनॉमी किंवा देशांची इकॉनॉमी ही सुद्धा या 10-15 कुटुंबातील लोकांच्या प्लॅनिंग प्रमाणे कशी बदलू शकते हे मला असं वाटतं अतिशय चित्तवेधक वर्णन दीपकनी त्याच्या ग्रंथाच्या माध्यमातून केलंय. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जगाची पुढची जडणघडण पाहत असताना जगाची वाटचाल पुढची कशी होणार आहे याच्यातला अतिशय महत्वाचा टप्पा आपल्याला यावर्षी एक धडा या स्वरूपामध्ये मिळालेला आहे तो म्हणजे करोना किंवा COVID-19 हा व्हायरस. आणि या महामारीमुळे जगाची अर्थव्यवस्था तर पूर्ण बदलून गेलेली आहेच परंतु त्याच्यातनं रोडमॅप आपल्याला काय बघावा लागणार आहे आणि बघायला मिळणार आहे याचं गणित आपल्याला आत्ता सांगता येणार नाही परंतु त्याची मांडणी दीपकनी त्याच्या मुलाखतीतनं केली आणि त्यांनी सांगितलं की नजीकच्या काही महिन्यामध्ये त्याच्या ग्रंथाचा पुढचा भाग जेव्हा तो प्रकाशित करेल तेव्हा या महामारीनंतरच्या जगाची व्यवस्था कशी असेल या महामारीनंतरच्या जगाची वैज्ञानिक जडणघडण कशी असेल याचा एक मला असं वाटतं दृष्टिकोन तो त्याच्या पुढच्या ग्रंथातनं देईल. आणि म्हणून त्यांनी या मुलाखतीचा शेवट करताना असं म्हटलं की आज आपण जे बघतो ती वस्तुस्थिती नसते आपण फक्त त्याची परिणिती पाहत असतो पण त्या परिणितीमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅनिंग किंवा नियोजन केलं गेलं असतं याची आपल्याला पुसटशीही कल्पना येऊ शकत नाही. आणि म्हणून दीपकने असं सांगितलं की आपल्याला फक्त भविष्याचा वेध घेता यायला हवा तेवढा आपल्या ज्ञानातून जर आपल्याला तो एक धडा जर घेता आला तर त्याला असं वाटतं की सगळ्या जगाचं एक भविष्य जे आहे ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे एकत्रित आपल्याला पाहता येईल. आणि आपण ज्याला त्रिसूत्री म्हणतो की सोशल इक्विटी ही जर आपल्याला अचीव करायची असेल तर आपल्याला एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी जर पाहावी लागणार असेल तर ती आपण पाहायला हवी आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक एफिशियन्सी भले मग या 15 कुटुंबांच्या वंशजांच्या माध्यमातून का होईना पण त्यांना जर एक काही शहाणपण या सगळ्या 2020 सालच्या घटनातून सुचलं तर मला असं वाटतं की जगाची अर्थव्यवस्था संपूर्ण जगाला एकत्रित बांधण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. आणि मी या एकंदर मुलाखतीतनं स्वतःहून खूप काही शिकलो. मी जरी घातसूत्र कमीत कमी 3 वाचलेलं आहे दीपकची मी मुलाखत घेतली आणि प्रत्येक वेळेला मी दीपकशी
बोलताना काही ना काहीतरी नवीन मी त्यातनं शिकत असतो. तर जसं मी माझ्या सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की दीपक हा एक राष्ट्रीय संपत्ती आहे, जसं त्यांनी स्वतःच सांगितलं की त्याच्या जीवाला धोका कदाचित या ग्रंथाचं ट्रान्सलेशन जेव्हा विविध भाषांमध्ये होईल तेव्हा लोकांना यातलं एक भीषण सत्य कळेल आणि कदाचित त्यातनं त्याच्या स्वतःसाठी पण हा धोका ठरू शकतो. परंतु त्याची तमा न बाळगता जसं आपण तिमिरातून तेजाकडे जातो तसं या मला असं वाटतं 11:38 पण वेळ निघून गेलेला आहे, म्हणजे आपलं जे ग्रहण होतं 8:38 सुरू झालेलं ते पण आता संपलेलं आहे आणि अशा पद्धतीने या मुलाखतीतनं सुद्धा आपण तिमिरातून तेजाकडे नेण्याचा एक मार्ग दीपकच्या विवेचनातून एक अनुभवला, तो आपण त्यातनं काहीतरी शिकलो. आणि नितीननी जसं प्रेक्षकांमधून आलेल्या असंख्य प्रश्नांपैकी काही मोजक्याच प्रश्नातनं प्रेक्षकांचं मन सुद्धा दीपकला उलगडून दाखवलं आणि त्यातनं एक दीपककडनं कमिटमेंटही घेतली की आपण एक वेगळं सेशन या सगळ्या श्रोत्यांसाठी करूया आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला त्याला आवडेल. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की वाचता वाचता या मोहिमेच्या सर्व लोकांच्या सहभागातून त्यांच्या संकल्पनेतून आणि विशेषतः नितीन आरेकर यांच्या संकल्पनेतून हा एक कार्यक्रम आपण सुरू केला आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची सुरुवात झाली असं मला वाटतं. मला असं वाटतं की दीपकनी पहिल्या बॉलवरच षटकार नाही तर सेंच्युरीच मारलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपल्याला आपल्या श्रोत्यांना अधिकाधिक उत्सुकतेकडे हा कार्यक्रम आणि ही मालिका आपल्याला घेऊन जाईल आणि या मालिकेच्या पुढच्या शृंखलांसाठी मी आपल्या आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सगळ्या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी मला संधी दिली या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं म्हणून त्याबद्दल मी या सर्वांच्या जसं दीपक म्हणाला मी ऋणात राहू इच्छितो. आणि या उपक्रमात ज्या प्रकारे माझं योगदान आज मिळालं तसंच मला पडद्याच्या मागे राहून सुद्धा या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी स्वतःचं योगदान द्यायला नक्कीच आवडेल. मी पुन्हा एकदा दीपकचे ज्यांनी सगळ्या जगाला एक प्रेरणा दिलेली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण पोहोचू तर त्याचे अगदी मनपूर्वक आभार. दीपक तू स्वतःची काळजी घे आणि भारत तुझी काळजी नक्की घेतो आहे आणि तो घेईल आणि एका योग्य वेळेला मला असं वाटतं की तुझ्या या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत सरकार सुद्धा तुझी तुझा सल्ला घेईल याची मला खात्री आहे आणि त्यासाठी तू आता लवकर भारतामध्ये ये कारण आता विमानांची यातायात सुरू झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की भारताला पण तुझ्या फिजिकल प्रेझेन्सची जरूर आहे. तू लवकर इकडे ये आणि मग आपण अनेक असे उपक्रम तुझे सुरू करू इच्छितोस त्यासाठी तुला आपण नक्की मदत करू शकू. तर धनश्री पुन्हा एकदा तुझे आभार, तू अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम हाताळलास आणि लोकांची उत्कंठा प्रत्येक प्रश्नागणिक वाढवत नेलीस. नितीन तुझेही वैयक्तिक आभार, सतीश नाईक सरांचे आभार, निनाद प्रधान, पूजा वहिनी यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि दीपक असाच तू पुन्हा पुन्हा आमच्या भेटीला यावंस या इच्छे अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझं हे अध्यक्षीय भाषण इथेच थांबवतो. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद सर. थँक्यू सो मच सगळ्यांचं ऋण. संजय खूपच छान बोलला. खर तर आभार प्रदर्शनाची औपचारिकता ही जबाबदारी जरी असली तरी हे आभार प्रदर्शन औपचारिक, मला ही औपचारिकता पाळायची नाही यासाठी कारण हा संवाद आहे, ही मुलाखत नव्हती, हा संवाद आहे आणि संवाद तेव्हाच घडतो जेव्हा या सगळ्या व्यक्ती मनानी एकत्र आलेल्या असतात, विचारांनी एकत्र आलेल्या असतात. मतं वेगवेगळी असू शकतात निश्चितच, प्रेक्षकांची मतं देखील वेगवेगळी असू शकतात पण तेव्हा ही मतं एकमेकांची स्वीकारण्याची जेव्हा इच्छा असते आणि पण तयारी दाखवतो तेव्हाच संवाद घडू शकतो. म्हणून फक्त जाता जाता काही महत्वाच्या व्यक्तींचे आभार मला मानायला नक्की आवडतील पण त्याआधी सुरुवातीला काही तांत्रिक कारणांमुळे हा कार्यक्रम पहिली काही मिनिटं प्रेक्षक बघू शकले नाहीत, काही प्रेक्षक बघू शकले नाहीत तर मी सगळ्यांच्या वतीने प्रेक्षकांना दिलगिरी व्यक्त करते आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग सोशल मीडियाच्या अनेक व्यासपीठांवर अनेक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होणार आहे
आणि त्याची लिंक नक्कीच आम्ही फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं प्रेक्षकांना देऊ ही कमिटमेंट मी तुम्हाला देते. आणि यानंतर हा खास कार्यक्रम आपल्या सगळ्या वाचकांसाठी, वाचक समूहांसाठी, प्रेक्षकांसाठी आपल्या आयोजित केला, त्यासाठी वाचता वाचता मराठी सृष्टी .com चिन्ह आणि अनेक वाचक समूहांचे, आम्ही साहित्यिक या सगळ्याच वाचक समूहांचे मी आभार मानते. सगळ्या प्रेक्षकांनी याला उत्तम दाद दिली आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोरोनाच्या काळात देखील जगाचं घातसूत्र समजून घेण्यासाठी प्रेक्षक 1.5 तास आपल्यासाठी बसून राहिले, यासाठी मी सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानते. त्याचबरोबर ही अत्यंत सुंदर संकल्पना ज्यांची आहे ते प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर यांचे खास आभार, कारण त्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम आता पुढील 1 वर्ष चालणार आहे आणि पुढील 1 वर्ष वेगवेगळे लेखक आणि वेगवेगळं त्यांचं लिखाण तुमच्या भेटीला सतत येत राहणार आहे. त्याचबरोबर श्री संतोष पाठारे, श्री धनंजय गांगल यांचे देखील आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं ते प्राध्यापक डॉक्टर संजय देशमुख यांचे खास आभार. त्यांनी अत्यंत उत्तम असा संवाद आमच्याशी साधला आणि त्या संवादातून सुद्धा आम्हाला शब्दांची संपत्ती आणि विचारांची संपत्ती प्राप्त झाली, त्यामुळे त्यांचेही खास आभार. जर चुकून यातनं मला पूजाचे सुद्धा आभार मानावेसे वाटतात, ज्यांनी हा संपूर्ण, पूजा आणि जयश्री यांनी हा संपूर्ण कार्यक्रम सांभाळलेला आहे, श्री सतीश नाईक सर यांचे देखील खास आभार. जर माझ्या बोलण्यात कोणाचं नाव घेतलं नसेल तर त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करते. आणि पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजे 2 ऑगस्ट 2020 ला एका नवीन लेखकांसहित. नवीन यासाठी की या कार्यक्रमात ते नवीन येतील, पण ते त्यांचा अनुभव मात्र दांडगा असेल, ज्याबद्दल तुम्ही आत्ताच प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर यांच्याकडनं ऐकलेलं आहे. तर भेटूया पुन्हा एकदा 2 ऑगस्ट 2020 रोजी. दीपकजी, तुमचे खास आभार मी मानलेले आहेतच, त्यामुळे पुन्हा पुन्हा आभार मानून मला ती चूक करायची नाहीये, पण या कार्यक्रमात सगळेच सहभागी झाले त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. धन्यवाद. भेटूया.